चलो आवाज येत असेल माझा सगळ्यांना. ओके चल. इमरान वेरी वेरी गुड मॉर्निंग. इमरान गुड मॉर्निंग. शिवम गुड मॉर्निंग. अनघा गुड मॉर्निंग. चल सुरुवात करूया. आपल्याला 2018 पासून तर 2022 पर्यंत जे एन्व्हायरमेंटचे एमसीक्यूज आहेत आजच्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. ओव्हरऑल जर का तुम्ही एमसीक्यूज बघितले तर खूप असे डिफिकल्ट एमसीक्यू विचारलेले नाही आहेत. फक्त तुम्हाला इथे स्पेसिफिक टॉपिकवरती फोकस करायचं आहे. त्यात पण तुम्ही 11वी आणि 12वीचं जे एन्व्हायरमेंटचं बुक आहे ते अगदी व्यवस्थित वाचणं अपेक्षित आहे. आणि तुषार बोरपडे सरांचं एन्व्हायरमेंटचं बुक आहे जर का तुम्ही मराठीतून रेफर करत असाल तर, आणि जर का इंग्रजीतनं जर का तुम्ही रेफर करत असाल तर मग शंकर आहे जे आहे ते थोडं जास्त होतं. त्याच्यातनं पण तुम्हाला स्पेसिफिक टॉपिकच करायचे आहेत. ओके चलो सो लेट स्टार्ट. यस गुड मॉर्निंग आदिक इमरान अनघा. चलो तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून निवड केला आहे. संयुक्त राष्ट्राच्या दॅट इज युनायटेड नेशन्स महासभेने, महासभा म्हणजे जनरल असेंब्ली. सो युनायटेड नेशनची जी जनरल असेंब्ली आहे कोणत्या दिवसाला जागतिक ओझोन दिवस म्हणून सिलेक्ट केलेला आहे. मला 4 ऑप्शन दिले होते, 1 जून, 1 सप्टेंबर, 5 जून आणि 16 सप्टेंबर. आता याचा आन्सर काय आहे? याचा आन्सर आहे 16 सप्टेंबर. आता मुद्दा इथे हा आहे की 16 सप्टेंबरच का, 16 सप्टेंबरच निवडण्यामागचं कारण काय आहे? कोणी सांगू शकेल का इथे? 16 सप्टेंबरलाच आपण ओझोन डे का सेलिब्रेट करतो? आता इथे सगळ्यांनी अजून एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. या प्रश्नाच्या अनुषंगाने मला तुम्हाला सांगायचं आहे की नॅशनल डेज आणि इंटरनॅशनल डेजमध्ये डिफरन्शिएट करायला शिका. ठीक आहे, बऱ्याच वेळेला काय होतं, आपण जेव्हा एखादा दिवस पाठ करतो तेव्हा आपला जास्तीत जास्त फोकस त्या डेटवरती असतो, ना की आपण हे बघत की तो राष्ट्रीय आहे की आंतरराष्ट्रीय आहे. आलं तुमच्या लक्षामध्ये? तो राष्ट्रीय आहे की आंतरराष्ट्रीय आहे. आता समजा मी जर का इथे तुम्हाला असं स्टेटमेंट दिलं की 16 सप्टेंबर हा राष्ट्रीय ओझोन दिवस आहे, राष्ट्रीय आहे का नाही? आंतरराष्ट्रीय आहे. ठीक आहे, युनायटेड नेशन्सने काय केलंय, याला रेटिफाय केलं आहे 1994 मध्ये, आणि याच्या मागचे कारण काय होते त्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूयात. बरं, आता लक्ष द्या रे, एक्सप्लेन करून सांगतो की नेमकं विषय काय आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे माहीत हवं की ओझोनचा लेअर कुठे असतो. बरोबर, पृथ्वीपासून तुम्ही जसं जसं वरती जातात तसं सगळ्यात पहिले कुठला थर आहे? सगळ्यात पहिले आहे तुमचा तपांबर, याला आपण इंग्लिशमध्ये ट्रोपोस्फिअर असं म्हणतो. ट्रोपोस्फिअरच्या थोडं वरती गेलात की इथं स्थितांबर आहे, याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? स्ट्रॅटोस्फिअर असं म्हणतो. सो स्ट्रॅटोस्फिअर मध्ये खाली इथे काय आहे? ओझोनचा लेअर आहे. हा ओझोन काय करतो? ओझोन म्हणजे O3, ऑक्सिजनचा एक अणू, ठीक आहे, आणि एक मुक्त अणू याच्या संयुक्तपणे किंवा यांची रासायनिक अभिक्रिया होऊन ओझोनचा एक रेणू तयार होतो. ठीक आहे, सो ओझोनचे दोन, आपले सॉरी ऑक्सिजनचे दोन आणि एक असे एकत्र येऊन O3 म्हणजे ओझोनचं फॉर्मेशन होतं. ओझोनचा रंग कसा असतो? ओझोनचा रंग ब्ल्यू आहे. ठीक आहे, निळ्या रंगाचा, फिकट निळ्या रंगाचा आहे. स्ट्रॅटोस्फिअर मध्ये तो कुठे आढळतो? खालच्या बाजूला तो आढळतो. आता हा जो ओझोनचा लेअर आहे हा काय करतो? सूर्यापासून येणारे जे युव्ही रेज आहे या युव्ही रेजला ब्लॉक करण्याचं काम करतो. दॅट इज अल्ट्रा व्हायलेट रेज. ओके, आता व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. हे सगळं कधी का आलं हे पण तितकंच महत्वाचं आहे. 1980च्या दशकामध्ये, ठीक आहे, 81-82 असं म्हटलं तरी चालेल, किंवा 1984-85च्या जवळपास एक मोठा शोध लागला जो अंटार्क्टिका खंड आहे. अंटार्क्टिका खंडाच्या वरती एक मोठं ओझोन होल सर्च केलं गेलं, तिथे डिटेक्ट झालं एक मोठं ओझोनचं होल होतं. त्याच्यानंतर सायंटिस्टला लक्षात आलं की ॲटमॉस्फिअरमधले काही गॅसेस असे आहेत जे ओझोन लेअरला काय करत आहेत? तर हानी पोहोचवता आहेत. आलं तुमच्या लक्षामध्ये? हा, म्हणून 1985. आता डेट लक्षात ठेवा, हा 1985
एक करार केला गेला याला व्हिएन्ना करार म्हणतात. काय म्हणतात? व्हिएन्ना करार. आता हा व्हिएन्ना करार कशा संबंधी आहे? व्हिएन्ना करार हा ओझोन थराच्या संरक्षणासाठी आहे, बरोबर. 1985 ला याला व्हिएन्ना कन्व्हेन्शन असं म्हणतात. कन्व्हेन्शन म्हणजे करार. आता इथे एक मुद्दा तुम्हाला अजून थोडा समजून घ्यावा लागेल की व्हिएन्ना कन्व्हेन्शन मध्ये जेवढीही सदस्य राष्ट्र होते या सगळ्या सदस्य राष्ट्रांवरती ओझोनचा थर नष्ट करण्यासाठी प्रामुख्याने कोण रिस्पॉन्सिबल असतं रे? सीएफसी रिस्पॉन्सिबल असतं. पण सीएफसीचं प्रोडक्शन आणि कन्झम्पशन कमी करण्यासाठी कुठल्याही अटी बंधनकारक नव्हत्या किंवा कुठलेही नियम ठरवून दिलेले नव्हते. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर मग व्हिएन्ना करार केलाच कशासाठी? तर व्हिएन्ना करारामध्ये फक्त एवढं म्हटलं होतं की प्रत्येक सदस्य देशांनी, ज्याला ऍक्च्युअल जे कन्व्हेन्शन आहे त्याच्यामध्ये पार्टीज असं म्हटलं गेलेलं आहे. जर का तुम्ही गुगलला सर्च केलं तर तिथे तुम्हाला कंट्रीज असा शब्द मिळत नाही, तिथे तुम्हाला पार्टीज असा शब्द मिळतो. तर जेवढ्याही मेंबर पार्टीज आहे, जेवढ्याही मेंबर कंट्रीज आहे, या सगळ्या कंट्रीजनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती ओझोनचा किंवा ओझोनच्या डिप्लेशनचा ह्युमन लाईफवरती जो परिणाम होतो त्याचा अभ्यास करून त्याचा डेटा इंटरनॅशनल लेवलला किंवा एकमेकाला काय करायचा होता तर पुरवायचा होता. आणि सगळ्यांनी हे मान्य केलं की आपण सगळे एकत्र येऊन ओझोनच्या विनाशासाठी रिस्पॉन्सिबल असणाऱ्या सीएफसीसाठी काहीतरी करूयात. आलं? काय करायचं ते ठरवलं नाही, ते पुढे जाऊन मॉन्ट्रियल प्रोटोकॉल मध्ये ठरवलं. सो एक करार केला 1985 ला करारामध्ये हे ठरवण्यात आलं की आपल्याला काय करायचं आहे, ओझोनचं संरक्षण करायचं आहे. एक करार केला गेला, व्हिएन्ना करार. पुढे जाऊन 1987 या व्हिएन्ना करारा अंतर्गत मॉन्ट्रियल प्रोटोकॉल केला गेला. आता लक्षात घ्या हा, इथं मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. आता इथे खूप मुलांचं काय होतं, कन्फ्युजन होतं. यावेळच्या युपीएससीच्या प्लिम्सला पण तुम्हाला नागोया प्रोटोकॉल विचारलेला आहे. मुलांना हा फरकच कळत नाही की कन्व्हेन्शन आणि प्रोटोकॉल मध्ये डिफरन्स काय आहे. कन्व्हेन्शन म्हणजे एखादा मूळ कायदा असतो, ठीक आहे. काय असतो? कन्व्हेन्शन म्हणजे एखादा मूळ कायदा असतो आणि कन्व्हेन्शन अंतर्गत किंवा त्या मूळ कायद्याअंतर्गत एखादं विशिष्ट उद्दिष्ट ठेवून जेव्हा त्याच्यामध्ये बदल केला जातो तेव्हा त्याला प्रोटोकॉल म्हणतात. सो प्रोटोकॉल काय आहे? तर कायद्या अंतर्गत प्रोटोकॉल्स येतात. म्हणजे मी एक मूळ कायदा केला, ठीक आहे. समजा मी असं ठरवलं की सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणलो की पोरांनो आपल्याला ओझोनचं संरक्षण करायचं आहे, सगळे एकत्र आले, साईन केली, कायदा केला आपण, बरं. आणि मग आपण एक उद्दिष्ट ठेवलं की 10 वर्षामध्ये आपण सीएफसीचं प्रोडक्शन कमी करू. मग तुमच्यातले किती लोक अग्री आहे, मग तो प्रोटोकॉल झाला. आलं तुमच्या लक्षामध्ये? सो कन्व्हेन्शनच्या आत काय आहेत? तर प्रोटोकॉल आहेत, बरं. आता लक्षात घ्या, प्रोटोकॉल मध्ये काय असतात? प्रोटोकॉल मध्ये काही उद्दिष्ट असतात जी साध्य करायची असतात. आता गरजेचं नाही की ज्याही देशांनी कन्व्हेन्शन साईन केलेला आहे त्या सगळ्यांनी हा प्रोटोकॉल पाळलाच पाहिजे. मग प्रोटोकॉलला परत काय करावं लागतं? तर स्वतंत्र मान्यता द्यावी लागते. म्हणजे समजा एक काहीतरी 197 देश आहे, या 197 देशांनी व्हिएन्ना कराराला काय दिली? मान्यता दिली. पण सगळे मात्र मॉन्ट्रियल प्रोटोकॉल वरती अडून किंवा सगळ्यांना मॉन्ट्रियल प्रोटोकॉल मान्यच असेल असं नाही. या 197 मधले फक्त काहीतरी 180च काय करू शकतात? परवानगी देऊ शकतात. खरं तर तसं नाहीये पण असं होऊ शकतं. आलं तुमच्या लक्षामध्ये? 2009 मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आणि व्हिएन्ना करार दोघांना पण आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. कधी? 2009 आणि करार कधीचे आहे? 1985 आणि 1987 त्या करारा अंतर्गत असलेला प्रोटोकॉल. आता हा जो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे, ठीक आहे, ह्या मॉन्ट्रियल प्रोटोकॉलला कधी साईन करण्यात आलं तर लक्षात ठेवा 16 सप्टेंबर 1987 राहील लक्षामध्ये. सो 16 सप्टेंबर 1987 मॉन्ट्रियल प्रोटोकॉल काय झाला? लागू झाला. आणि त्याचमुळे पुढे जाऊन 1994 काय केलं? तर 16 सप्टेंबरला ओझोन डे सेलिब्रेट करूयात असं युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीने डिक्लेअर केलं. राहील तुमच्या लक्षामध्ये. सो हे रिझन आहे की 16 सप्टेंबरलाच ओझोन डे का सेलिब्रेट केला जातो. राहील तुमच्या लक्षामध्ये. सो कुठून सुरुवात करायची? 1985 पासून. 1985 जवळपास शास्त्रज्ञांना आढळलं की ओझोन लेअर नष्ट होतो आहे. मग ओझोन लेअरला प्रोटेक्ट करण्यासाठी सगळे देश एकत्र आले. सुरुवातीला 28च होते, सगळे देश म्हणण्यापेक्षा 28 देश एकत्र आले. 28 देशांनी मिळून एक करार केला, त्याचं नाव आहे व्हिएन्ना करार.
हा करार ओझोनच्या थराच्या संरक्षणासाठी होता, पण याच्यात कुठल्याही तरतुदी बंधनकारक नव्हत्या. फक्त एकत्र एवढंच म्हटले की आपण सगळे मिळून काहीतरी प्रयत्न करूयात. करारा अंतर्गत एक प्रोटोकॉल आहे कधी 1987 आणि मग 87 प्रोटोकॉल मध्ये काय केल्या तर नियम आणि अटी टाकल्या गेल्या. काय केल्या गेल्या तर जवळजवळ 100 केमिकल्स आहेत. किती केमिकल्स आहेत? जवळजवळ 100 केमिकल्स आहेत ज्याच्यामध्ये काय केलं जातं तर सीएफसी वापरला जातो. क्लोरो फ्लोरो कार्बन्स म्हणजे सीएफसी. तर हे 100 केमिकल्स हळूहळू प्रोडक्शन कमी करायचं, कन्झम्पशन कमी करायचं. मग सगळ्या देशांनी काय केलं, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल मान्य केला कधी 2009 मध्ये. पण त्याच्या पुढे जाऊन अजून एक गंमत झाली. ठीक आहे, इथपर्यंत तर तुम्हाला कळालं की मॉन्ट्रियल प्रोटोकॉल केला गेला 16 सप्टेंबरला. पुढे जाऊन या मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या 7व्या मीटिंग मध्ये, या मॉन्ट्रियल प्रोटोकॉल मध्ये काय झालं, एक सुधारणा केली, त्याला किगाली अमेंडमेंट म्हणतात. काय म्हणतात? किगाली अमेंडमेंट. हे पण लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. पुढे जाऊन मॉन्ट्रियल प्रोटोकॉल मध्ये एक अमेंडमेंट झाली 2009 ला, त्याला किगाली अमेंडमेंट म्हणतात. आता ही किगाली अमेंडमेंट काय संबंधी आहे माहिती तुम्हाला? ओझोनचा लेअर कोणामुळे नष्ट होतोय? सीएफसी मध्ये किंवा सीएफसी मुळे. सीएफसी ला बॅन करा, सीएफसीचं प्रोडक्शन कमी करा. कशात ठरलं? मॉन्ट्रियल प्रोटोकॉल मध्ये ठरलं. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल मध्ये ठरलं. मग सीएफसी ला पर्याय म्हणून सगळ्या देशांनी काय वापरायला सुरुवात केली? हायड्रोफ्लुरोकार्बन्सला. सगळ्या देशांनी एचएफसी वापरायला सुरुवात केली. आता झालं असं की एचएफसी मुळे तर काय ओझोनचा लेअर नष्ट होत नाही, पण एचएफसी काय आहे? हा ग्रीन हाऊस गॅस आहे. आलं तुमच्या लक्षात? मग किगाली अमेंडमेंट मध्ये 2009 ला परत सगळे देश एकत्र आले आणि म्हटले की एक काम करूयात, या एचएफसी ला पण बॅन करूयात. आणि मग किगाली अमेंडमेंट मध्ये एचएफसी ला पुन्हा काय केलं तर बॅन केलं. लक्षात ठेवा, बऱ्याचशा मुलांना सीएफसी आणि एचएफसी दोन्ही ग्रीन हाऊस गॅसेस वाटतात. आलं का तुमच्या लक्षात? सो खरा ओझोनला धोका सीएफसी मुळे आहे, एचएफसी मुळे नाही. सो इथे तुम्हाला असंही ट्रीटमेंट देऊ शकतात की मॉन्ट्रियल प्रोटोकॉल नुसार कोणाला बॅन केलं तर सीएफसी ला बॅन केलं, आणि किगाली अमेंडमेंट करून कोणाला बॅन केलं, एचएफसी ला बॅन केलं. सो हा सगळा इतिहास कशाचा आहे तर ओझोनशी रिलेटेड आहे. राईट तुमच्या लक्षामध्ये? इज दॅट क्लिअर? म्हणून 16 सप्टेंबरला काय केलं जातं तर ओझोन डे सेलिब्रेट केला जातो, बिकॉज मॉन्ट्रियल प्रोटोकॉल त्या दिवशी साईन करण्यात आला होता. दुसरं बघा, सेकंड क्वेश्चन आन्सर द्या. कोणता हरितगृह वायू ग्रीन हाऊस गॅस पूर्णपणे मानव निर्मित आहे? विच अमंग द फॉलोइंग ग्रीन हाऊस गॅस इज कम्प्लिटली मॅनमेड, पूर्णपणे मानवाने निर्माण केलेला? मिथेन, कार्बन डायऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन्स. सांगा आन्सर द्या. किगाली अमेंडमेंट 2009 ची आहे, रोहित 2009 किगाली. ओके, सीएफसी क्लोरोफ्लोरोकार्बन. आयोगाला मिथेन खूप जास्त आवडतो, आयोगाला मिथेन खूप जास्त आवडतो. ठीक आहे, मिथेन हा मॅनमेड ऍक्टिव्हिटीज आणि नॅचरल ऍक्टिव्हिटीज मधनं काय होतो, प्रोड्यूस होतो. जिथे जिथे, आता मिथेन कसा लक्षात ठेवायचा, जिथे जिथे सडणे किंवा कुजणे या प्रक्रिया आहेत तिथे तिथे कोणता वायू तयार होतो, मिथेन वायू तयार होतो. बरोबर, सडणे आणि कुजणे. आता तुम्ही सगळ्यांनी ऍनिमल्स मध्ये किंवा प्राण्यांमध्ये रवंथ नावाची प्रक्रिया ऐकली असेल. गाय काय करते, पटापट पटापट चारा खाऊन घेते, चारा खाल्यानंतर तो पोटात स्टोर करते, आणि जेव्हा ती निवांत असते, गाय असेल किंवा म्हैस असेल, निवांत असेल तेव्हा तो चारा परत काय करते, चावते आणि बारीक करते. प्लस या प्रोसेसमध्ये काय होतं, गायीच्या पोटामध्ये सगळ्यात जास्त मिथेन वायू तयार होतो. कुठला वायू तयार होतो? मिथेन वायू. सो ॲनिमल म्हणजे लाईव्ह स्टॉक आपण ज्याला म्हणतो, प्राण्यांच्या विष्ठेमधून किंवा प्राण्यांच्या पोटामधून किंवा मग जिथे जिथे सडणे आणि कुजणे, जसं की डम्पिंग ग्राउंड्स आहेत, कचरा कुंडे आहेत, ठीक आहे, बायोगॅस प्लांट आहेत, भाताची शेती आहे, ठीक आहे, हा, किंवा मग दलदलीचे प्रदेश आहे, अशा सगळ्या ठिकाणून कुठला वायू निघतो, मिथेन वायू निघतो. आता दलदलीचे प्रदेश तर काय माणसाने तयार केलेले नाही आहे, दलदलीचे प्रदेश हे तर पूर्णपणे नैसर्गिक आहे, त्याच्यामुळे मिथेन हा वायू मानवासोबतच कुठे आहे, सॉरी, मानवासोबतच निसर्गामध्ये पण तयार होतो किंवा निसर्ग ऍक्टिव्हिटीजमुळे पण तयार होतो. दुसरा आहे कार्बन डायऑक्साईड.
आता ऍटमॉस्फिअर मध्ये कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण जे आहे त्याला खरं तर हा बदनाम वायू आहे. कार्बन डायऑक्साइड ऍटमॉस्फिअर मध्ये चांगला आहे कधीपर्यंत, जोपर्यंत तो प्रमाणात आहे. त्याचं प्रमाण वाढलं की तो धोकादायक आहे, बरोबर. त्याच्यामुळे पृथ्वी काय राहते, उबदार राहते. कार्बन डायऑक्साइड जेव्हा व्हॉल्केनिक इरप्शन होतं, ठीक आहे, ज्वालामुखीचा उद्रेक होतो, तेव्हा ज्वालामुखीच्या उद्रेकातनं मोठ्या प्रमाणात काय असतं, पाण्याची वाफ आणि कार्बन डायऑक्साइड सारखे वायू बाहेर पडतात. आता ज्वालामुखीचा उद्रेक जो आहे हा काय मॅनमेड ऍक्टिव्हिटी नाहीये, तर अँथ्रोपोजेनिक नाहीये, ठीक आहे, नॅचरल प्रोसेस आहे. सो मॅनमेड पण आहे आणि नॅचरल पण आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे नायट्रस ऑक्साईड. जेव्हा विजा चमकतात, जेव्हा विजा चमकतात तेव्हा सुद्धा काय तयार होतो, नायट्रस ऑक्साईडचं फॉर्मेशन होतं, ठीक आहे. हा तुम्हाला ही जी प्रोसेस आहे ही नायट्रोजन सायकल मध्ये एन्व्हायरमेंट मध्ये दिली. आता याच्यात काय तो टॉपिक येत नाही म्हणून मी एक्सप्लेन करत नाही, पण नायट्रोजन याच्या सायकल मध्ये तुम्हाला हा टॉपिक येतो. मग उरलं कोण तुमचं, क्लोरो फ्लुरो कार्बन. आता ऍक्च्युली प्रॉब्लेम काय माहिती का, क्लोरो फ्लुरो कार्बन मध्ये कोण कोण आहे, क्लोरीन आहे, फ्लोरीन आहे आणि कार्बन आहे. या तिघांमधला सगळ्यात घातक कोण आहे रे, तर क्लोरीन आहे. ओझोनचा लेअर डिस्ट्रॉय करण्यासाठी सगळ्यात घातक कोण आहे, तर क्लोरीन आहे. म्हणजे क्लोरोफ्लुरो कार्बन्स मध्ये पण सगळ्यात जास्त रिस्पॉन्सिबल कोण असतं, तर क्लोरीन असतं, ठीक आहे, लक्षात ठेव. पुढचं घ्या, चला. दोन लगतच्या जीवसमुदायामध्ये संक्रमणात्मक प्रदेश टिंबटिंब म्हणून ओळखला जातो. जीवसमुदाय म्हणजे कम्युनिटीज, जिथे दोन कम्युनिटीज काय होतात, ओव्हरलॅप होतात, है ना. तो जो भाग असतो जिथे दोन कम्युनिटीज एकत्र येत आहेत त्या भागाला काय म्हटलं जातं, इको झोन, इको टोन, इको पॉज, इको टाईप, सांगा. ओके, काय आन्सर आहे याचं, याचा आन्सर आहे इको टोन. त्याला काय म्हटलं होतं, इकोटोन असं म्हटलं होतं. आता लक्ष द्या, इंडिव्हिज्युअल स्पेसिस, इंडिव्हिज्युअल स्पेसिस, संपूर्ण इकोसिस्टीम मधलं सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट कुठलं आहे, सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट आहे स्पेसिस, ठीक आहे. एक सिंगल स्पेसिस, खूप सारे स्पेसिस जर का एकत्र आले तर आपण काय म्हणतो, पॉप्युलेशन असं म्हणतो. काय म्हणतो, पॉप्युलेशन. आता इथे बघा रे, याला मराठीमध्ये लोकसंख्या असं म्हणतात, बरोबर. लोकसंख्या ही कधीही एकाच प्रजातीची असते. सो इंडिव्हिज्युअल म्हणजे एक प्रजाती, ठीक आहे. जेव्हा एकाच प्रजातीची संख्या खूप जास्त वाढते तेव्हा त्याला काय म्हणतात, लोकसंख्या असं म्हणतात. आणि जेव्हा खूप साऱ्या वेगवेगळ्या स्पेसिसच्या लोकसंख्या पॉप्युलेशन एकत्र येतात तेव्हा काय तयार होतं, कम्युनिटी तयार होते किंवा जीव समुदाय तयार होतो. आलं तुमच्या लक्षात. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा एखादा गवताळ प्रदेश आहे, काय आहे, एखादा गवताळ प्रदेश आहे. गवताळ प्रदेशामध्ये एकच मुंगी आहे, किती, एक मुंगी. एक मुंगी म्हणजे काय झाली, स्पेसिस झाली. हळूहळू करता करता 100 मुंग्या तयार झाल्या. 100 मुंग्या म्हणजे काय झालं, हा पॉप्युलेशन झालं. या 1000 होतील, या पुढे 2000 होतील, बरोबर. समजा इथंच काय आहे, एक नाकतोड्या आहे. एक नाकतोड्या म्हणजे सिंगल स्पेसिस झाली. असे हळूहळू करता करता 100, 200, 1000 नाकतोडे तयार होतील. काय झालं रे, पॉप्युलेशन. सो नागतोड्यांचं पॉप्युलेशन, मुंग्यांचं पॉप्युलेशन, असे अजून इतर असंख्य जीव काय होतील, एकत्र येतील आणि याच्यातनं काय तयार होतो, जीव समुदाय तयार होतो. इथे एक वाक्य लक्षात ठेवायचं अगदी व्यवस्थित, की पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या ही फक्त एकाच प्रजातीची असते, है ना. म्हणजेच काय, याचा अर्थ असा आहे की तुम्ही 1000 मुंग्या, 1000 नागतोडे, 1000 बारीक बारीक किडे या सगळ्यांना मिळून लोकसंख्या म्हणू शकतात का, नाही. या सगळ्यांना मिळून तुम्ही काय म्हणू शकतात, यांना तुम्ही कम्युनिटी म्हणू शकतात, समुदाय असं म्हणू शकतात. आलं तुमच्या लक्षामध्ये, ठीक आहे. त्याला तुम्ही लोकसंख्या म्हणू शकत नाही, त्याला तुम्ही काय म्हणू शकता, कम्युनिटी असं म्हणू शकता, ठीक आहे. जीव समुदाय असं म्हणू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या जीवांचा समुदाय राहील तुमच्या लक्षात. आता एका इकोसिस्टीम मध्ये अशा खूप साऱ्या कम्युनिटीज असू शकतात किंवा जीव समुदाय असू शकतात. समजा इथे मी तुम्हाला गवताळ प्रदेशाचं एक्झाम्पल देतो. एक मोठा गवताळ प्रदेश आहे, मोठा गवताळ प्रदेश आहे. या गवताळ प्रदेशामध्ये हरण पण असतील, इथे समजा काहीतरी बिबटे पण असतील, इथं वाघ असतील, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे ससे पण असतील, इथं काही पक्षी पण असतील. इथे समजा मध्यभागी एक तळ आहे,
ठीक आहे, काय आहे, एक छोटस तळ आहे, या तळ्यामध्ये काय आहे, मासे असतील, खेकडे असतील किंवा इतर काय असतील, तर सजीव असतील, आलं लक्षामध्ये? हा, सो कम्युनिटीच्या मध्ये पण एक छोटी कम्युनिटी असू शकते किंवा मोठी कम्युनिटी म्हणजेच इकोसिस्टीम असते, है ना. सो इकोसिस्टीम मध्ये इकोसिस्टीम, इकोसिस्टीम मध्ये इकोसिस्टीम असं पण असू शकतं. इवन तुम्हाला सांगतो, तुम्ही रस्त्याने जाता तर गाईचं शेण बघितलं असेल, गाईचं शेण सुद्धा एक छोटी इकोसिस्टीम आहे, है ना. असंख्य कीडे त्याच्यामध्ये, असंख्य छोटी छोटी मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांचं एकमेकाशी काय आहे, प्रॉपर रिलेशनशिप्स आहे, है ना. प्रत्येकाचं फंक्शन ठरलेलं आहे इकोसिस्टीम मध्ये. सो गाईचं शेण सुद्धा काय आहे, एक छोटी इकोसिस्टीम आहे. समजा एक तळ आहे, तळ्याच्या बाजूला गाईचं शेण पडलंय, नाही का. सो दोन जवळजवळ इकोसिस्टीम आणि एक मोठा गवताळ प्रदेशामध्ये हे सगळं चाललंय. सो इकोसिस्टीम मध्ये इकोसिस्टीम, इकोसिस्टीम मध्ये इकोसिस्टीम किंवा कम्युनिटी मध्ये कम्युनिटी अशी संरचना असू शकते. आता इकोटोन म्हणजे काय असतं हे बघा रे. इकोटोन म्हणजे काय आहे, दोन कम्युनिटी जिथे एकत्र येतात, जिथे दोन जीव समुदाय एकत्र येतात, हा जो मधला भाग आहे, समजा ही आहे कम्युनिटी एक, इथं आहे कम्युनिटी दोन, हा जो मधला भाग आहे याला काय म्हणतात, याला म्हणतात इकोटोन. ओके, फॉर एक्झाम्पल घेऊयात, इकडचा भाग जो आहे तो गवताळ प्रदेश आहे. काय प्रदेश आहे, गवताळ प्रदेश. आणि इकडचा जो भाग आहे हा काय आहे, तळे आहे. सो तळ म्हणजे एक स्वतंत्र कम्युनिटी आहे, गवताळ प्रदेश ग्रासलँड एक स्वतंत्र कम्युनिटी आहे, दोघं एकत्र आल्या. आता ही सगळी तुम्हाला कम्युनिटी, सॉरी, हा इकोटोन तुम्हाला कुठे बघायला मिळेल, दलदली प्रदेशाच्या स्वरूपात बघायला मिळेल, जिथं जमीन आणि काय येईल, तळ एकत्र येईल, तिथे तुम्हाला हे इकोटोन बघायला मिळेल. बरोबर का नाही? किंवा अजून एक याचं एक बेस्ट एक्झाम्पल देता येऊ शकतं, जसं की मँग्रूव्ज आहे, समुद्राच्या काठावरती जी वनं अडतात ज्यांना आपण खाजनवने म्हणतो, खाजनवने कुठे अडतात, खाजनवने हे इकोटोनचं एकदम बेस्ट एक्झाम्पल आहे. समुद्री परिसंस्था आणि जमिनीवरची परिसंस्था दोघंही जिथं एकत्र येत आहेत तिथं काय अडतात, तुम्हाला खाजनवने अडतात. सो खाजनवने पण कुठे आहे, इकोटोन मध्ये आहे. काही स्पेसिस अशा असतात ज्या फक्त आणि फक्त कुठे आढळतात, इकोटोन मध्ये आढळतात, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण सीमा परिणाम असं म्हणतो. काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो सीमा परिणाम. इंग्लिशमध्ये याला म्हणतात एज इफेक्ट. काय म्हणायचं, एज इफेक्ट. सो अगदी सिम्पल आहे बघा, अगदी सिम्पल आहे. जिथं दोन कम्युनिटी एकत्र येत आहेत त्याला म्हणायचं इकोटोन, आणि काही स्पेसिस फक्त इकोटोन मध्ये आढळतात त्याला आपण म्हणतो सीमा परिणाम, दॅट इज एज इफेक्ट. आलं लक्षामध्ये? क्लिअर आहे इथपर्यंत? हा. सो इथे बाकीचे ऑप्शन तुम्हाला बघायचे नाही. आणि मग तुम्हाला जर का इथे इकोटोनचे एक्झाम्पल्स विचारले तर काय सांगितलं, तर याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे मँग्रूव्ह फॉरेस्ट. क्लिअर? ही ना सिरीज लक्षात ठेवा बघा, ही ना सिरीज लक्षात ठेवा. याच्यावरती पण आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. एक एक इंडिव्हिज्युअल स्पीसीज म्हणजे प्रजाती, प्रजातीची संख्या वाढत गेली की त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो लोकसंख्या. अशा वेगवेगळ्या प्रजातींची लोकसंख्या वाढत गेली की याच्यातनं काय तयार होतो, जीव समुदाय. काय तयार होतो, जीव समुदाय. जीव समुदाय असे खूप सारे जीव समुदाय जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय तयार होतं, तेव्हा तयार होतं इकोसिस्टीम, म्हणजे काय, परिसंस्था. आणि एक अशी परिसंस्था जी आकाराने प्रचंड मोठी आहे, जिच्यावरती अक्षरवृत्त आणि रेखावृत्तांचा खूप मोठा प्रभाव आहे, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो बायोम. काय म्हणतो, बायोम. सो स्पेसिस एक्झाम्पल देऊन सांगतो. हा, एक मुंगी आहे छोटी, ती एक स्पेसिस झाली. एक नागतोडा म्हणजे एक स्पेसिस आहे, एकच. हा, एकच. एक छोटासा पेडूक आहे तो म्हणजे स्पेसिस आहे. तळ्यातला एक मासा म्हणजे स्पेसिस आहे. बरोबर? हळूहळू यांची संख्या वाढत जाईल. एका बेडकाचे 100 बेडूक झाले म्हणजे काय झालं, पॉप्युलेशन वाढलं. एका नागतोड्याचे 1000 नागतोडे झाले म्हणजे काय झालं, पॉप्युलेशन वाढलं. एका किड्याचे 1000 किडे झाले म्हणजे काय झालं, त्यांचं पॉप्युलेशन वाढलं. सो बेडूक, किडे, नागतोडे सगळे एकत्र आले, सगळ्यांचं पॉप्युलेशन एकत्र आलं आणि काय तयार झालं, जीव समुदाय तयार झाला, म्हणजे कम्युनिटी तयार झाली. अशा असंख्य कम्युनिटी तयार होतील. ठीक आहे, अशा असंख्य कम्युनिटी एकत्र आल्या की काय तयार होते, परिसंस्था तयार होते, इकोसिस्टीम. आणि जेव्हा इकोसिस्टीमचा आकार प्रचंड वाढत जातो तेव्हा त्याला म्हणायचं बायोम. काय म्हणायचं, बायोम. राहील लक्षामध्ये? आणि मग बायोम नंतर काय असतो, पुढचा आहे रियाल्म. ठीक आहे, काय म्हणायचं, याच्यानंतर असतो रियाल्म. याच्याबद्दल काय आपल्याला खूप बोलायचं नाही, किती रियाल्म आहे, काय आहेत वगैरे वगैरे.
ठीक आहे, फक्त ही सिक्वेन्स तुम्ही इथे लक्षात ठेव. चला नेक्स्ट एमसीक्यू बघा. खालीलपैकी कोणत्या मानवी परिणामामुळे जागतिक हवामानात बदल होतो? राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018. सांगा काय उत्तर याच. उत्तर आहे वरील पैकी सर्व. मानवी परिणाम हे जागतिक हवामानामध्ये बदल होतो. ठीक आहे, हवा आणि हवामानामध्ये काय असतो, फरक असतो. शब्द कुठे कोणता वापरला आहे, वेदर आणि क्लायमेट दोघांमध्ये डिफरन्स आहे. तापमान, हवेचा दाब, आर्द्रता आणि वाऱ्यांची दिशा हे चार फॅक्टर कधी युज व्हायचे नाही. टेम्परेचर, एअर प्रेशर, ह्युमिडिटी आणि विंडची डिरेक्शन यांची जी तात्पुरती परिस्थिती असते, तात्पुरती विशिष्ट वेळेसाठीची, त्याला आपण काय म्हणतो, वेदर असं म्हणतो. बरोबर. आणि एखाद्या ठिकाणचं जर का तुम्ही 30 ते 32 वर्षाचं, किती म्हणतोय, 30 ते 32 वर्षाचं तापमान, हवेचा दाब, आर्द्रता आणि वाऱ्यांची दिशा यांची सरासरी काढली, काय काढली, याची सरासरी काढली, तर त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणतो क्लायमेट. सो एक वाक्य म्हणू शकतो की ऑन एन एव्हरेज क्लायमेट, सॉरी, ऑन एन एव्हरेज वेदर इज अ क्लायमेट. सरासरी वेदर म्हणजेच काय आहे, क्लायमेट आहे. सो क्लायमेट म्हणजे 30 ते 32 वर्षाची सर्वसाधारण परिस्थिती. ठीक आहे, ऑन एन एव्हरेज टेम्परेचर, वेदर, ह्युमिडिटी अँड विंड डिरेक्शन. आणि तात्पुरती स्थिती म्हणजे वेदर असते. 7 च्या बातम्यानंतर तुम्ही टीव्हीवरती बघितलं असेल, कुठे पाऊस पडेल, कुठे विजा चमकतील, कुठे वातावरण ढगाळ असेल, तिथं वरती वेदर फोरकास्ट असतं. क्लायमेट फोरकास्ट असतं का, तात्पुरती परिस्थिती दाखवलेली असते, दॅट इज वेदर फोरकास्ट. इज दॅट क्लिअर. मग जेव्हा मी म्हणतोय की हवामान बदल, दॅट इज क्लायमेट चेंज, त्याला वेदर चेंज असा शब्द का वापरत नाही, तुमच्या आता लक्षात आलं असेल. कारण की वेदर म्हणजे तात्पुरती परिस्थिती आणि एका लॉंग पिरियडसाठीच्या जेव्हा परिस्थितीमध्ये बदल होतो तेव्हा त्याला आपण क्लायमेट चेंज असं म्हणतो. मग क्लायमेट चेंज का होत आहे, हवामान जे बदलतं आहे त्याला रिस्पॉन्सिबल कोण आहेत, तर मग ग्रीन हाऊस गॅसेस आहे. मग ग्रीन हाऊस गॅसेस काय असतात, तर ॲटमॉस्फिअरमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस आहेत. त्याच्यातले काही गॅसेस असे आहेत जे सूर्यापासून येणारी उष्णता ऊर्जा आणि पृथ्वीद्वारा परावर्तित केलेली उष्णता ऊर्जा ॲब्झॉर्ब करून घेतात. आलं का तुमच्या लक्षामध्ये? ठीक आहे, अगदी सिम्पल कन्सेप्ट आहे. ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे काय असतं, पृथ्वी आहे, पृथ्वीच्या सभोवताली काय आहे, वातावरण आहे, वातावरणामध्ये खूप सारे वायू आहेत, सूर्याची उष्णता येते, उष्णता ऊर्जा आणि ती परत जाते, येणारी एनर्जी आणि जाणारी एनर्जी सेम असते. इथं एक मुद्दा लक्षात घ्या, सूर्यापासून जी एनर्जी अर्थपर्यंत येते, अर्थपासून जी पुन्हा रिफ्लेक्ट केली जाते, ती अमाऊंट ऑफ एनर्जी कधीही सेम असते. याला इंग्लिशमध्ये हीट बजेट ऑफ अर्थ म्हणतात. ज्योग्राफी मध्ये फिल्म्सला याच्यावरती प्रश्न पण आलेला आहे. ठीक आहे, इनकमिंग सोलर रेडिएशन आणि टेरेस्ट्रियल रेडिएशन असे ते नाव आहेत. आता लक्षात घ्या, येणाऱ्या सौर ऊर्जेच्या काही अमाऊंट ऑफ एनर्जी काय केली जाते, ऍटमॉस्फिअरमध्ये शोषून घेतली जाते आणि जाणारी पण काय केली जाते, शोषून घेतली जाते. आता जे वायू ही उष्णता ऊर्जा शोषून घेतात त्यांना आपण म्हणतो हरितगृह वायू, ग्रीन हाऊस गॅसेस. सगळेच नाही, अगदी मोजके वायू आहेत. मग ग्रीन हाऊस गॅसेस कोणकोणते आहेत, आत्ता आपण लिहिले यांची नावं, मिथेन आहे, बरोबर, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साइड आहे, कार्बन डायऑक्साइड, त्याच्यानंतर नायट्रस ऑक्साईड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पाण्याची वाफ आहे. इथं हा मुद्दा लक्षात ठेवा, पाण्याची वाफ पण ग्रीन हाऊस गॅस आहे. ठीक आहे, कार्बन डायऑक्साइड, मिथेन, त्याच्यानंतर आपण बघितलं की CFC आहे, HFC आहे, बरोबर, हायड्रोफ्लोरोकार्बन्स, क्लोरोफ्लोरोकार्बन, हे सारे ग्रीन हाऊस गॅसेस आहे. आता ऍटमॉस्फिअर मधलं यांचं प्रमाण ठरलेलं आहे, पण ह्युमन ऍक्टिव्हिटीजमुळे काय होतं, किंवा काही नॅचरल ऍक्टिव्हिटीजमुळे यांचं ऍटमॉस्फिअर मधलं प्रमाण वाढून जातं. मग काय होईल, जर का ऍटमॉस्फिअर मधलं यांचं प्रमाण वाढलं
तर हे अजून जास्त एनर्जी ऍब्झॉर्ब करून घेतील. म्हणजे पृथ्वीचं सरासरी तापमान कोणी विचारलं तर सांगा 14 डिग्री सेल्सिअस आहे. ऑन एन एव्हरेज टेम्परेचर ऑफ अर्थ इज 14 डिग्री सेल्सिअस. पृथ्वीचं सरासरी तापमान हे वाढून किती झालं, हे आत्ता झाले 15 डिग्री सेल्सिअस. त्याच्यावरती पण पुढे प्रश्न आलेला आहे, तो मी एक्सप्लेन करणारच आहे. तो प्रश्न मी एक्सप्लेन करतो. पृथ्वीचं सरासरी तापमान 14 डिग्रीवरनं 15 डिग्री का गेलं, कारण की हे वायूंचं प्रमाण वाढलं. असे वायू जे उष्णता ऊर्जा शोषून घेतात त्यांनाच आपण म्हणतो हरितगृह वायू. आता लक्षात घ्या, हरितगृह वायू हे काय आहे, चांगले आहे. कधीपर्यंत, जोपर्यंत ते एका विशिष्ट प्रमाणात आहे, कारण की हे पृथ्वीला उबदार ठेवतात. जर का वातावरणामध्ये हरितगृह वायू नसते तर काय झालं असतं रे, पृथ्वीचं तापमान हे -18 -19 डिग्री सेल्सिअस राहिलं असतं, ज्या टेम्परेचरमध्ये ह्युमन लाईफ एक्झिस्ट करू शकत नाही. आलं लक्षामध्ये? म्हणून पृथ्वीला उबदार ठेवण्यासाठी हे गरजेचेच आहे. पण यांचं प्रमाण वाढून गेलं तर पृथ्वी अजून जास्त गरम होऊन जाईल. आलं लक्षामध्ये? यांनाच आपण म्हणतो ग्रीन हाऊस गॅसेस. ठीक आहे, यांची यादी लक्षात ठेवा. आणि पृथ्वीवरती सगळ्यात जास्त ग्रीन हाऊस इफेक्ट घडून कोण आणतं माहिती तुम्हाला, पाण्याची वाफ. सगळ्यात जास्त ग्रीन हाऊस इफेक्ट, सगळ्यात जास्त उष्णता कोण शोषून घेतं, पाण्याची वाफ शोषून घेते. जून महिन्यामध्ये पूर्ण आकाश ढगांनी वेढलेलं आहे, सूर्याचा एक किरण पण जमिनीपर्यंत पोहोचत नाही, तरी सुद्धा एवढा घाम येतो. का येतो? तापमान प्रचंड उकाळा होतो. का? तर ह्युमिडिटी वाढलेली असते. आणि पाण्याची वाफ काय करते, उष्णता ऊर्जा प्रचंड ऍब्झॉर्ब करून घेते. या पाण्याच्या वाफेवरती पुढे पण एक प्रश्न आलाय, त्याच्याबद्दल मी तुमच्याबद्दल तुमच्याशी सविस्तर बोलणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. सो हे झाले तुमचे ग्रीन हाऊस गॅसेस. मग लक्षात घ्या, प्रश्न काय विचारला होता, प्रश्न विचारला होता इथे, खालीलपैकी कोणत्या मानवी परिणामामुळे जागतिक हवामानात बदल होतो. 8000 वर्षापासून होणारी जंगलतोड. आता जंगलतोडीमुळे काय होतं, तुम्हाला सगळ्यांना फोटोसिंथेसिसची प्रक्रिया माहिती असेल. फोटोसिंथेसिसमध्ये काय केलं जातं, झाडं हे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात फोटोसिंथेसिसमध्ये, आणि ऑक्सिजन काय करतात, मुक्त करतात. सो जर का तुम्ही झाडं तोडले तर काय होईल, कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याचा वेग कमी होईल. आणि कार्बन डायऑक्साईड हा ग्रीन हाऊस गॅस आहे. आलं तुमच्या लक्षामध्ये? सो पहिलं स्टेटमेंट इथे बरोबर आहे. खूप जास्त जर का झाडं तोडले तर ऍटमॉस्फिअर मधलं काय होणार नाही, तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होणार नाही. इथे तुम्हाला एक ऍडिशनल मुद्दा सांगतो, ठीक आहे, कदाचित तुम्ही ऐकलेलं नसेल, पण वातावरणातला जो कार्बन डायऑक्साईड आहे हा फक्त जमिनीवरचे जे झाडं आहेत किंवा जंगलं आहेत किंवा वन आहेत यांच्या मार्फतच शोषून घेतला जातो का, तर याचं उत्तर आहे नाही. याच्या सोबतच समुद्र म्हणजेच ओशियन सुद्धा काय करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याचं काम करतात. इवन एक मुद्दा इथं अजून ऍड करा की झाडांपेक्षा पण जास्त कार्बन डायऑक्साईड शोषून कोण घेतं, तर महासागर शोषून घेतात. महासागर हे पृथ्वीवरचे सगळ्यात मोठे काय आहेत, तर कार्बन डायऑक्साईड ऍब्झॉर्ब करणारे घटक आहेत. राहील तुमच्या लक्षामध्ये? सो सगळ्यात जास्त कार्बन डायऑक्साईड, त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईडच्या खूप जास्त ऍब्झॉर्प्शनमुळे काय होतंय, तर महासागराचा पीएच हा कमी होत चाललाय. ठीक आहे, त्याला महासागराचे आम्लीकरण असं म्हणतात. ऍसिडिफिकेशन ऑफ ओशियन वाढतं आहे. कशामुळे? कार्बन डायऑक्साईडच्या खूप जास्त प्रमाणामध्ये ऍटमॉस्फिअरमध्ये वाढल्या. राहील लक्षात? दुसरं बघा, आग आणि अतिचरण यांचा वापर. आग आणि अतिचरण, आता आगीमुळे पण काय होतं रे, हा आगीमुळे पण काही ग्रीन हाऊस गॅसेस ऍटमॉस्फिअरमध्ये मुक्त होतात, वन नष्ट होतात. अतिचरण म्हणजे काय, खूप जास्त जर का तुम्ही अतिबुरे चराई केली तर याच्यामुळे पण काय होतं, अति बघा, याचे ना दोन हे आहेत, पैलू आहेत या प्रश्नाला. मधल्या काळामध्ये एक छान डॉक्युमेंटरी बीबीसीने रिलीज केली होती, तुम्ही बघितलं असेल की खूप जास्त लाईव्ह स्टॉक, किंवा तुम्ही बघितलं असेल दरम्यानच्या काळामध्ये की लोकांचं नॉनव्हेज बद्दलचं प्रेम जरा जास्त वाढलंय, किंवा नॉनव्हेज खाणाऱ्यांचं प्रमाण खूप जास्त वाढलंय. आणि मग त्याच्यातनं काय होत चाललंय, तर कुक्कुट पालन असेल किंवा मग त्याच्यानंतर मेंढ्या पाळणं असेल, शेळी पालन असेल, याला प्रमोट केलं जात आहे. बरं, आता तुम्हाला की सर चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट म्हणण्यापेक्षा कृषीपूरक उद्योग आहे, शेतकऱ्यांना मदत होते. सो त्या पर्स्पेक्टिव्ह बघितलं तर योग्य आहे. पण जर का खूप जास्त लाईव्ह स्टॉक वाढवला आपण, तर काय होतं, तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की जनावरांच्या विष्ठेतून किंवा जनावरांच्या चयापचयामधून कुठला वायू बाहेर पडतो, मिथेन वायू बाहेर पडतो, आणि हा ग्रीन हाऊस गॅस आहे. सो गोठ्यामध्ये उग्रवास काय येतो, मिथेन वायूमुळे येतो. बायोगॅसचा जवळ गेला तर उग्रवास काय येतो, कारण की तिथून मिथेन वायू काय पडतो, बाहेर पडतो. सो सेकंड स्टेटमेंट पण इथे बरोबर आहे. तिसरं बघा, 5000 वर्षापासून होणारी खचरातील भात शेती. भात शेतीमधनं कुठला वायू बाहेर पडतो, मिथेन वायू बाहेर पडतो. जिथं जिथं सडणे आणि कुजणे प्रक्रिया आहे तिथे मिथेन वायू आहे.
आणि चौथा आहे औद्योगिक क्रांती इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, याच्याबद्दल काय खूप जास्त बोलायला नको. सो चारही फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहे क्लायमेट चेंज होण्यासाठी. चारही फॅक्टर्स कुठे ना कुठे ऍटमॉस्फिअर मध्ये ग्रीन हाऊस गॅसेसचं प्रमाण वाढवतात. नेक्स्ट एमसीक्यू घ्या. पुन्हा बघा, ग्रीन हाऊस गॅसेस वरचा प्रश्न आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019, त्यानुसार काय आहे? लिंक शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला, 2 दिवस आहेत, लिंक शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला. हरितगृह वायू. आता मी ग्रीन हाऊस गॅसेस बद्दल एवढा वेळ का बोललो? ग्रीन हाऊस गॅसेस बद्दल बोलण्याचं सगळ्यात मोठं कारण ते होतं की पुढे याच्यावरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, ती ग्रीन हाऊस गॅसेस वायू जे आहे, हरितगृह वायू, यांचे परिणाम काय काय आहेत? वरील विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे? बरोबर विधान तुम्हाला इथे विचारले होते, अ, क आणि ड. बी स्टेटमेंट रॉंग आहे. आता एक एक स्टेटमेंट आपण व्हेरीफाय करूयात. 1970 पर्यंत आपल्या पृथ्वीचे 100 वर्षात 1 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत होते. बरोबर आहे, हळूहळू टेम्परेचर काय होत गेलं, वाढत गेलं. फक्त टेम्परेचर वाढण्याचा दर काय होता? प्रत्येक 100 वर्षामध्ये 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढत होत. दुसरं स्टेटमेंट, गेल्या 20 वर्षात आपल्या पृथ्वीचे, बघा लक्षात घ्या, दर 100, आता इथे तुम्ही जर काय व्यवस्थित बघितलं तर सेकंड स्टेटमेंट लॉजिकलच नाहीये. इथं काय म्हटलं? गेल्या 20 वर्षात आपल्या पृथ्वीचे दर 100 वर्षात, इथं 20 वर्षात म्हटलंय आणि इथं 100 वर्षात म्हटलंय, 10 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत आहे. एवढं वाढलं असतं तर आपण एक्झिस्ट करत राहिलो असतो का? हा, आपण आत्ता इथे नसतो. जर का नुसतं 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढलं पृथ्वीचं, तरी सुद्धा ग्लेशियर्सचा स्पीड मेल्ट होण्याचा वाढून गेलाय. जर का टेम्परेचर 2 डिग्रीने वाढलं ना अजून, तर संपूर्ण पृथ्वीवरचं मानवी जीवन किंवा जेवढीही सजीव सृष्टी आहे सगळी धोक्यात येईल. सगळीच्या सगळी फक्त 2 डिग्री सेल्सिअस वाढलं तरी, ठीक आहे. आणि इथं काय म्हटलं? 10 डिग्री सेल्सिअस पॉसिबलच नाही जगाच्या. आपण हे चर्चा करायला सुद्धा इथं शिल्लक नसतो जर का ते 10 डिग्री सेल्सिअसने वाढलं असतं तर. नाही का, आता हे लेक्चर घ्यायला मी नसतो, ऐकायला तुम्ही नसते जर का इतक्या जोरात वाढलं असतं तर. जगाच्या निर्मया भागातील बहुतेक हिमनद्या मागे सरकत आहे. हिमनद्या म्हणजे ग्लेशियर्स. टेम्परेचर वाढल्यामुळे बर्फ वितळतो, 100% बरोबर आहे. एलनिनोची वारंवारता व परिणामाची तीव्रता वाढत आहे. एलनिनो हा सागरी प्रवाह आहे जो भारताच्या हवामानावरती काय करतो? परिणाम करतो. एलनिनो आणि लानिना असे 2 सागरी प्रवाह आहेत, ठीक आहे, लक्षात ठेवा. सो एलनिनोची वारंवारता, आता बेसिकली काय असतं, दर 6 वर्षानंतर एलनिनो आणि लानिना यांचं चक्र आहे की बाबा 6 वर्षामध्ये ते येणारच आहेत, ठीक आहे. पण आत्ता काय झालंय, त्याचे रिपिटेशन वाढले. म्हणजे जो एलनिनो, आता ज्या वर्षी एलनिनो हा सागरी प्रवाहाची निर्मिती झालेली असते त्या वर्षी भारतामध्ये पाऊस कमी पडतो, पण तो 6-7 वर्षात एकदा तयार व्हायचा. आता तो 3-4 वर्षात तयार व्हायला लागलेला आहे, ठीक आहे. म्हणजेच काय वाटते, फ्रिक्वेन्सी वाढली. म्हणून स्टेटमेंट 1, 3 आणि 4 बरोबर आहे, सेकंड स्टेटमेंट रॉंग आहे. आता ह्या टाइपचे क्वेश्चन तुम्ही लॉजिकने पण सॉल्व्ह करतात, जोड्या जोडा, लॉजिकल क्वेश्चन आहे, एकदम लॉजिकल. बघा, कचरा डेपो भस्म करणे, ढवळणे, जो कचरा असतो ना त्या कचऱ्याची विल्हेवाट तुम्ही कशी लावतात, कचऱ्याची विल्हेवाट कशी लावतात, त्याच्यावर ना इथे तुम्हाला जोड्या लावा असा प्रश्न विचारलेला. काही कचरा जाळला जातो, काही कचरा जमिनीवरती पसरवून तो वेगवेगळा केला जातो, काही काही केला जातो तर दाबला जातो जमिनीमध्ये, ठीक आहे. हा तर बघा, आता ह्या टाईपच्या क्वेश्चन्सला काय खूप जास्त लोड घ्यायची गरज नसते. तुम्ही जर का बघितलं असेल, मोठमोठे डम्पिंग ग्राउंड तुमच्या शहराच्या आजूबाजूला असतील, कचरा डेपो मध्ये काय केलं जातं, हा कचरा टाकणे आणि बुलडोजरच्या सहाय्याने दाबणे. तुम्ही बघितलं असेल तर रोज ट्रकच्या ट्रक भरून येतात आणि ट्रकच्या ट्रक काय करतात, तिथे कचरा उलटा करतात आणि मग तो पुढे काय केला जातो, तर बुलडोजरने खाली जमिनीमध्ये प्रेस केला जातो. भस्म करणे म्हणजे काय, हा कचरा जाळणे.
आता कचरा जाळणे जे आहे ना ते प्रामुख्याने मोठ्या सिटीज मध्ये नाही झालं. जिथं अगदी छोट्या छोट्या सिटीज आहे अशा छोट्या छोट्या सिटीज मध्ये काय केलं जातं, मोस्टली जो कचरा असतो सुका कचरा तो जाळला जातो. पण आता काय केलंय, गव्हर्नमेंटने बऱ्याच ठिकाणी कचरा जाळू नये असं हे दिलेलं आहे, आदेश दिलेले आहेत. सो आता कचरा जाळला जात नाही. त्याच्यानंतर पुढचं आहे ढवळणे. ढवळणेमध्ये काय केलं जातं तर कचरा जमिनीवरती पसरवतात, आणि कचरा जमिनीवरती पसरवल्यानंतर त्याच्यातनं मग प्लॅस्टिकची पिशवी किंवा मग जे इतर सॉलिड मटेरियल आहे ते वेगळे केले जातात, आणि जे कुजणारे घटक आहेत ते वेगळे केले जातात. ठीक आहे. सो जमिनीवरती पसरून काय केलं जातं तर तो कचरा वेगवेगळा किंवा सेग्रिगेट केला जातो. आणि सगळ्यात शेवटी आहे पॅरालिसिस. हा मुद्दा लक्षात ठेवा, ऑक्सिजन विरहित ज्वलन. जे खूप जास्त विकसित देश आहेत, भारतामध्ये अजून ही प्रक्रिया तितकीशी विकसित झालेली नाहीये, जे अतिविकसित देश आहे त्या अतिविकसित देशांमध्ये काय केलं जातं तर कचऱ्याचं ऑक्सिजन विरहित ज्वलन केलं जातं. त्याच्यामुळे याच्यातनं धूर निघत नाही. त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, पॅरोलिसिस म्हटलं जातं. आता हा प्रश्न कुठून आला, 11वी आणि 12वीचं एन्व्हायरमेंटचं पुस्तक जर का तुम्ही वाचलं असेल तर त्याच्यातनं हा प्रश्न आलेला. पुढचं बघा, नेक्स्ट. हा आता हा प्रश्न अगदीच एक्सप्लेन करण्यासारखा आहे. सूक्ष्म तुषारांचा हवामानावरील परिणाम. जे छोटे छोटे तुषार असतात है ना, त्यांचा हवामानावरचा परिणाम विचारलेला आहे. चार स्टेटमेंट तुम्हाला इथे दिलेत. सूर्यप्रकाशाचे थेट अवकाशात परावर्तन, दॅट इज रिफ्लेक्शन. परावर्तन म्हणजे रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन ऑफ सनलाइट डायरेक्ट टू द स्पेस. अप्रत्यक्षरित्या ढगांना प्रखर परावर्तक बनवतात इनडायरेक्टली. क्लाउड्स जे असतात ना त्यांना ते काय करतात तर रिफ्लेक्टर बनवतात. तिसरं, सूक्ष्म तुषारांचा हवामान प्रणालीवर निव्वळ थंड परिणाम, टेम्परेचर कूल डाऊन करतात. मानव निर्मित सूक्ष्म तुषारांमुळे नागरी तापमान वाढीस काही प्रमाणात आळा बसतो. हा प्रयोग दिल्लीमध्ये झाला होता, त्याच्याबद्दल पण मी बोलणार आहे. एकदम म्हणजे अबकड याचा आन्सर आहे. चारही स्टेटमेंट काय होते बरोबर. आता हे चारही स्टेटमेंट काय करणार आहे, एक्सप्लेन करणार आहे. व्यवस्थित लक्ष द्या, एकदम व्यवस्थित बघा रे. पाण्याची वाफ वातावरणामधली जी आहे ना, हा पृथ्वी आहे, समजा हे ऍटमॉस्फिअर आहे. ऍटमॉस्फिअर मध्ये ही जी तुम्हाला दाखवते डॉट्स डॉट्स टिंब टिंब, ही काय आहे, पाण्याची वाफ आहे. लिहितो इथे पाण्याची वाफ, हे काय आहे, हे क्लाउड्स आहे, ढग आहे. आता ऐका, ठीक आहे, सूर्यापासून जेवढी एनर्जी पृथ्वीपर्यंत येते, आलेली सगळी एनर्जी काय केली जाते, पृथ्वीपर्यंत येते. हा ती पृथ्वीद्वारा परत रिफ्लेक्ट केली जाते स्पेसमध्ये. आता ही जी येणारी एनर्जी आहे, जॉग्राफी त्याच्यावर जी प्रश्न आलेला आहे, ही कुठल्या फॉर्ममध्ये येते, येते लघु लहरींच्या स्वरूपामध्ये. कुठल्या लहरी आहे, लघु लहरी. इंग्लिशमध्ये याला शॉर्ट वेव्ह असं म्हणायचं. कुठल्या लहरींच्या स्वरूपात येते, लहरींचा प्रकार आहे लघु लहरी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. आता मराठीत लिहत नाही, मराठीमध्ये विद्युत चुंबकीय लहरी आहे. ठीक आहे, इंग्लिशमध्ये लिहायला थोडं सोपं आहे. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सच्या फॉर्ममध्ये शॉर्ट वेव्सच्या स्वरूपात काय होतात तर या वेव्स पृथ्वीपर्यंत पोचतात. पृथ्वीपर्यंत पोचताना काय होतं, मध्ये ढग लागतात, मध्ये वातावरणातले वेगवेगळे वायू लागतात, आणि मग हा काय होतो, सूर्याचा प्रकाश पृथ्वीच्या सरफेसपर्यंत पोचतो. बरोबर. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर याचा अडथळा निर्माण होत नाही का, 100% होतो. कसा होतो तर येणारी जी एनर्जी आहे याच्यातली जवळजवळ 35% एनर्जी काय होते, पृथ्वीपर्यंत न पोचताच ऍटमॉस्फिअरमध्ये परत पाठवली जाते किंवा अवकाशात परत पाठवली जाते. किती टक्के, 35% अमाऊंट ऑफ एनर्जी. हवेतले धुळीकण आहेत, छोटे छोटे सूक्ष्म तुषार आहेत, त्याच्यानंतर ढग आहे, 35% एनर्जी डायरेक्ट स्पेस मध्ये गेली. आणि यालाच आपण काय म्हणतो, याला आपण अल्बेडो ऑफ अर्थ म्हणतो, पृथ्वीची भूपरावर्तकता असं म्हणतो. आली तुमच्या लक्षामध्ये. आणि ही जी जाणारी एनर्जी आहे ही पण कुठल्या स्वरूपामध्ये जाते,
ही पण जाते लघु लहरींच्या स्वरूपामध्ये. ठीक आहे, पहिले लक्षामध्ये. सो 35% एनर्जी काय झाली, आकाशात निघून गेली. आता 14% एनर्जी ऍटमॉस्फिअर मध्ये ऍब्झॉर्ब होते. कोण ऍब्झॉर्ब करतं? ग्रीन हाऊस गॅसेस. 14% एनर्जी ऍटमॉस्फिअर मध्ये ऍब्झॉर्ब झाली. सो 35% निघून गेली, 34% ऍटमॉस्फिअर मध्ये ऍब्झॉर्ब झाली. आता उरली किती टक्के रे? फक्त आणि फक्त 51% एनर्जी पृथ्वीपर्यंत पोहोचली, म्हणजे पृष्ठभागापर्यंत पोहोचली. पृथ्वीपर्यंत म्हणण्यापेक्षा पृष्ठभागापर्यंत किती टक्के पोहोचली? 51%. आता ही एनर्जी परत काय केली जाईल? स्पेस मध्ये पाठवली जाईल. जर का पृथ्वीने ही एनर्जी स्टोअर करून ठेवली किंवा ही उष्णता ऊर्जा जर का शोषून घेतली तर काय होईल? पृथ्वीचं सरासरी तापमान जे 14 डिग्री सेल्सिअस आहे ते हळूहळू वाढत वाढत काय जाईल? 15 डिग्री होईल, मग 16 डिग्री. सो पृथ्वीचं तापमान वाढून जाईल. पण पृथ्वी तसं करते का? नाही, पृथ्वी बॅलेन्स करते. जेवढं आलंय माझं नाही, ठीक आहे, सूर्याचं आहे त्याला परत देऊन टाका, है ना, हे माझं नाही म्हणून पृथ्वी सगळं स्पेस मध्ये परत पाठवते. आता लक्षात घ्या, ही जी जाणारी एनर्जी आहे ती कुठल्या स्वरूपात जाते? ही जाते दीर्घ लहरींच्या स्वरूपामध्ये. दीर्घ लहरींच्या स्वरूपामध्ये इंग्लिश मध्ये याला म्हणतात टेरेस्ट्रियल रेडिएशन. टेरेस्ट्रियल म्हणजे ही जमिनीने रिफ्लेक्ट केलेली आहे. आता इथे जर का तुम्ही बघितलं, येणारी लघु लहरींच्या स्वरूपात आहे, जाणारी मात्र दीर्घ लहरींच्या स्वरूपात आहे. बरोबर का नाही? आता जेव्हा ही एनर्जी पुन्हा स्पेस मध्ये जाते तेव्हा परत तिला अडथळा निर्माण होतो. पुन्हा धुलीकण आहेत, पुन्हा वेगवेगळे वायू आहेत, पुन्हा ढग आहेत. पण इथे एक गंमत काय माहिती तुम्हाला? ही जी जाणारी ऊर्जा आहे ना, या जाणाऱ्या ऊर्जेला हे जे ढग आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये अडथळा निर्माण करतात. म्हणजेच काय रे? तर येणारी एनर्जी ट्रान्सपरंट असते पण परत जाणारी एनर्जी लेस ट्रान्सपरंट असते. कशामुळे? कारण की परत जाणाऱ्या उष्णता ऊर्जेला काय आहे तर इथं फ्रिक्वेन्सी यांची जर बघितली तर काय आहे? कमी आहे. कारण की या दीर्घ लहरी आहे. आलं? सो लघु लहरी या तुषारांमधनं किंवा पाण्याच्या थिंबेतनं आरपार येतात पण परत जाताना मात्र काय होतात? त्या अडवल्या जातात. कोणामुळे? या तुषारांमुळे किंवा पाण्याच्या वाफेमुळे. आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळे काय केलं जाते? पुन्हा बरीचशी एनर्जी ही पृथ्वीकडे पाठवली जाते. हीट ट्रॅप होते. आलं तुमच्या लक्षामध्ये? ठीक आहे, आता जाणारी एनर्जी वगैरे याच्याबद्दल मी काय बोलत नाही. जी एनर्जी रिफ्लेक्ट केली जाते ना त्याच्यातली पण काही अमाऊंट ऑफ एनर्जी परत काय होते? ऍटमॉस्फिअर मध्ये ऍब्झॉर्ब होते. ठीक आहे, जवळजवळ 34% एनर्जी जी आहे 34% जाताना काय होते? तर ऍब्झॉर्ब होते. काय ऍब्झॉर्ब होते? जाताना जास्त एनर्जी ऍब्झॉर्ब होते कारण की दीर्घ लहरींच्या स्वरूपामध्ये एनर्जी स्पेस मध्ये जाणार असते आणि दीर्घ लहरी ह्या मोठमोठ्या किंवा सूक्ष्म कणांमधनं पास होत नाही. सो येणाऱ्या एनर्जीपेक्षा जाणारी एनर्जी जास्त ऍब्झॉर्ब होते. आलं तुमच्या लक्षामध्ये? आणि याच्यात सगळ्यात महत्वाचा वाटा कोणाचा असतो? सगळ्यात महत्वाचा वाटा आहे तुमचा पाण्याच्या वाफेचा. बरोबर? आता व्यवस्थित लक्ष द्या. इथे जर का तुम्ही एक ऑब्झर्व केलं पृथ्वीवरती तर उंचीनुसार तापमान कमी होत जातं. याच्या मागचं रिझन हेच आहे की आपल्या पृथ्वीच्या सभोवताली असलेलं जे वातावरण आहे ना ते येणाऱ्या सूर्यकिरणांमुळे तापत नाही, ते जाणाऱ्या सूर्यकिरणांमुळे तापतंय. आलं तुमच्या लक्षात? म्हणून तापमान कधीही पुढे जास्त आहे. म्हणून तापमान हे पृष्ठभागाच्या जवळ खूप जास्त आहे आणि जसं जसं वरती जाऊ तसं तसं तापमान कमी होत जातं कारण की पाण्याची वाफ कमी होत जाते, वेगवेगळ्या वायूंचं प्रमाण कमी होत जातं. समजलं तुम्हाला? मला बऱ्याच वेळा मुलांनी हा प्रश्न विचारलाय की सर असं का उलटं नाही होत का? म्हणजे हवामान जे पृथ्वीच्या सभोवताली वातावरण आहे त्याच्या वरच्या लेअरचं टेम्परेचर जास्त पाहिजे, पण तसं होत नाही. उलट वरती जाताना टेम्परेचर वाढत जातं, सॉरी टेम्परेचर कमी होत जातं आणि जमिनीच्या जवळ टेम्परेचर जास्त आहे. मग काहीतरी उगाच मास्टर लोक वेगवेगळे आन्सर, पण तसं त्याचा आन्सर नाही. जाणाऱ्या टेरेस्ट्रियल रेडिएशनमुळे वातावरणाचं काय होतं? टेम्परेचर वाढत जातं. इज दॅट क्लिअर? बरं, मग हे जे सूक्ष्म तुषार कण आहे, ठीक आहे, हे जे सूक्ष्म तुषार आहेत हे काय करतात? तर बरीचशी अमाऊंट ऑफ एनर्जी स्पेसमध्ये रिफ्लेक्ट करतात, पृथ्वीद्वारा रिफ्लेक्ट झालेली आढळून धरतात. म्हणून जून महिन्यामध्ये ढग असताना पण काय होतं? तर प्रचंड उकाडा जाणवतो. का? कारण की परत जाणारी ऊर्जा हे आढळून घेतात. हे म्हणतात नाही तू स्पेस मध्ये जायचं नाही, तुला आम्ही अडवतो. आलं तुमच्या लक्षामध्ये? सो पाण्याचा थेंब जो आहे ना किंवा पाण्याची वाफ जी आहे त्याला मी म्हणेल की नोटोरियस खोडकर बिहेव्हिअर आहे. पाण्याच्या वाफेचं बिहेव्हिअर नोटोरियस आहे. येताना एनर्जी येऊ द्यायची, जाताना अडथळे निर्माण करायची आणि ऍटमॉस्फिअर मध्ये काय करायची? तर हीट ट्रॅप करायची. म्हणजे ग्रीनहाऊस गॅसेसच्या व्यतिरिक्त जर का ऍटमॉस्फिअर मध्ये पाण्याच्या वाफेचं किंवा ह्युमिडिटीचं प्रमाण पण वाढलं ना तरी काय होतं? पृथ्वीचं तापमान वाढून जाईल. म्हणजे गरजेचं नाही की मिथेनच वाढला पाहिजे, गरजेचं नाही की कार्बन डायऑक्साईड वाढला पाहिजे, नायट्रस ऑक्साईड वाढला पाहिजे. पाण्याची वाफ पण जर का वाढली ना तरी पण मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला क्लायमेट चेंजला फेस करावं
लाल. येते तुमच्या लक्षात. आता हळूहळू तापमान वाढेल, तापमान वाढलं की पावसाचं प्रमाण वाढेल, पावसाचं प्रमाण वाढलं की ह्युमिडिटी. आपण असंही त्या दुष्ट चक्रामध्ये अडकणारच आहोत. ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल की या वर्षी मे महिन्यातच पावसाळा सुरू झालाय. म्हणजे आजच्या 10-15 वर्षानंतर जर का आपण क्लायमेट चेंजला ज्या वेगाने सगळे बदल होत आहेत जर का त्या वेगानेच होऊ दिलेत, ठीक आहे, किंवा कुठलाही जर का आपण याच्यावरती उपाय केला नाही, तर 15-20 वर्षानंतर उन्हाळा ऋतू नसेल, एक जानेवारी फेब्रुवारी पासूनच पावसाळा ऋतू सुरू होऊन जाईल. कारण की टेम्परेचर इतकं वाढलेलं असेल की मग सगळ्या ठिकाणी तुम्हाला काय बघायला मिळेल, तर आरओ प्रकारचा पाऊस की दिवसभर प्रचंड ऊन, हे संध्याकाळी विषुववृत्त जसा पाऊस पडतो तसा पाऊस तुम्हाला बघायला मिळेल. सो यावेळेस जो मे मध्ये पावसाळा सुरू झालाय हा परिणाम आहे क्लायमेट चेंजचा. जो पाऊस जून मध्ये यायचा तो आता मे मध्ये यायला लागलाय. हळू याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण की क्लायमेट चेंजचे तुम्हाला कन्सिक्वेन्सेस विचारलेत पुढे, याच्यावरती प्रश्न पण आलेला आहे. बरं, आपण हा प्रश्न पहिल्यांदा सॉल्व्ह करून घेऊया. सो इथे बघा, आता जर का तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील ना, तरच तुम्हाला ह्या प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात. अदरवाईज ह्या प्रकारचे क्वेश्चन मुलांना सॉल्व्ह नाही करता येत. ठीक आहे, बघा, सूर्यप्रकाशाचे थेट अवकाशात परावर्तन, डायरेक्ट रिफ्लेक्शन ऑफ सनलाइट इन द स्पेस. 100% बरोबर आहे. आताच तुम्हाला सांगितलं की डायरेक्ट स्पेसमध्ये काय केलं जातं, रिफ्लेक्ट केलं जातं. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. अप्रत्यक्षरित्या ढगांना प्रखर परावर्तक बनतात. क्लाउड्स काय करतात, स्ट्रॉंग रिफ्लेक्टर, येणारी एनर्जी म्हणजे ती सूर्यापासून असेल किंवा जमिनीपासून येणारी असेल, त्या मोठ्या प्रमाणात त्या करतात, रिफ्लेक्ट करतात. सेकंड स्टेटमेंट बरोबर आहे. आपण बघितलं ना, येणाऱ्या एनर्जीच्या 35% आकाशातून रिफ्लेक्ट करून टाकतात ढग, आणि जी जमिनीमार्फत रिफ्लेक्ट केली गेली आहे, जी उरली सुरली ऍटमॉस्फेअरमध्ये इंटर झाली, ती पण काय केली जाते, ढगांद्वारा अडथळा निर्माण करून रिफ्लेक्ट केली जाते. तिसरं स्टेटमेंट, सूक्ष्म तुषारांचा हवामान प्रणालीवरती निव्वळ थंड परिणाम होतो. ठीक आहे, टेम्परेचर कूल डाऊन करण्याचं काम होतं. ठीक आहे, आणि चौथं काय आहे, मानव निर्मित सूक्ष्म तुषारांमुळे नागरी तापमान वाढीस काही प्रमाणात आळा बसतो. हा प्रयोग कुठे झाला होता, दिल्लीमध्ये झाला होता. दिल्लीमध्ये काय केलं, दिल्लीमध्ये मी बघितलं असेल की तापमान प्रचंड वाढल्यामुळे काय केलं होतं, तर मग ते तसल्या टँकरमधनं फवारे उडवले होते. म्हणजे दिवसातनं 2-3-4 रस्त्यावरनं असे टँकर जाणार आणि ते आकाशामध्ये असे फवारे उडवणार, त्याच्यामुळे टेम्परेचर थोडं कमी होईल. प्लस त्याचा बेनिफिट अजून कशासाठी होता, तर वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. सो टेम्परेचर कमी करण्यासाठी आणि वायू प्रदूषणाला कमी करण्यासाठी हा फवाऱ्याचा प्रयोग दिल्लीमध्ये झाला होता. सो चारही स्टेटमेंट काय आहेत, बरोबर आहे. ठीक आहे, एका प्रश्नासाठी मला एवढं सगळं एक्सप्लेन करावं लागलं, पण ठीक आहे, ते वर्थित आहे एका प्रश्नासाठी एवढं सगळं बोलणं. असो, नेक्स्ट, भारतीय लोकांचे आरोग्य खालावण्यास खालीलपैकी कोणत्या महत्वाचा घटक कारणीभूत आहे. लॉजिकल क्वेश्चन आहे. हवेचे प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, भूमी प्रदूषण. आरोग्य खालावण्यास, आता जर का तुम्ही बघितलं तर इथे बघा लॉजिकल क्वेश्चन कसं आहे, चारही गोष्टींमुळे मनुष्याच्या आरोग्याला धोका निर्माण होतो, चारही गोष्टींमुळे. ठीक आहे, सॉइल पोल्युशनमुळे, नॉईस पोल्युशनमुळे, जल प्रदूषणामुळे पण आणि हवेच्या प्रदूषणामुळे पण, बरोबर का नाही. मग त्यातल्या त्यात आपल्याला काय करायचं आहे, ॲप्रोप्रिएट पर्याय शोधायचा आहे. मग थोडा जर का तुम्ही लॉजिकल विचार केला, तुमच्यापैकी किती लोक भूमी प्रदूषणामुळे आजारी पडलेत रे, तुमच्यापैकी किती लोक ध्वनी प्रदूषणामुळे आजारी पडले, हा सांगा की दिवाळी आली मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण आहे. किंवा सर मी अगदी रस्त्याच्या कडेला राहतो, संध्याकाळी हेवी ट्रॅफिक असते, प्रचंड हॉर्नचे आवाज येतात. काल आमच्या इथं कॉलनीत डीजे चालू होता, कॉलनीतले सगळे लोक आजारी पडले दुसऱ्या दिवशी. एखाद दुसऱ्या लोकांवर त्याचा परिणाम होतोच, पण तो तितका तीव्र नाहीये. येते लक्षात, म्हणजे तो तितकासा तीव्र नाहीये. मग इथं तुमचं कन्फ्युजन होतं, हवेचं प्रदूषण आणि जल प्रदूषण. प्रॅक्टिकली जर का विचार केला तर जास्तीत जास्त आजार जे आहे ते कशाशी रिलेटेड आहे रे, टायफॉइड असेल किंवा मग डायरिया असेल. ठीक आहे, हा तर हे हगवण आहे, हे कशामुळे आहे, जल प्रदूषणामुळे. ठीक आहे, हवेच्या प्रदूषणामुळे पण तितकेसे डिसीजेस लगेच होत नाही, याचे काय आहे, लॉंग टर्म साईड इफेक्ट्स खूप आहेत. ठीक आहे, एअर पोल्युशनचे पण हे जे आहे, वॉटर पोल्युशन. आता याच्या संबंधीचे कायदे पण आहेत भारतामध्ये, याच्या संबंधीचे कायदे लक्षात ठेवा. हवेचा प्रदूषणाचा कायदा कधीचा आहे, 1981 आहे. जल प्रदूषणचा कधीचा आहे, 1974. ध्वनी प्रदूषण 2002 आहे. आणि भूमी प्रदूषणासाठी कायदा नाही. 1972 जो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आहे, त्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये इन्क्लूड आहे, तो कायदे लक्षात ठेवा. ओके, सॉरी, ध्वनी प्रदूषण 2002 नाही, हा 2000 आहे, सॉरी, लागू तो नंतर झाला. ठीक आहे, ध्वनी प्रदूषण 2000. सो हवेचं प्रदूषण, जल प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण
तिघही प्रदूषणाचे कायदे लक्षात ठेवा 1981, 1984 आणि 2000. पुढचा बघा, हा प्रश्न थोडा विस्तृत आहे. 1992 रिओ दि जानेरो येथे आयोजित परिषदेतील जैवविविधते संबंधीचा करार खालीलपैकी कोणत्या तारखेला अंमलात आला? आता तसं का बघितलं तर प्रश्न थोडा डिफिकल्ट आहे, प्रश्न थोडा डिफिकल्ट आहे, पण इलिमिनेशनने सॉल्व होऊ शकतो. काय उत्तर द्यायला लागलो? आता हे रिओ दि जानेरो काय आहे, ही खूप जास्त महत्वाची परिषद आहे. युपीएससीला यावेळेस नागोया प्रोटोकॉल विचारला गेला, तो पण याच्याशी रिलेटेड आहे. जैवविविधते संबंधीचा करार सीबीडी, कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, जी जैवविविधता आहे, या जैवविविधते संबंधीचा करार 1992 रिओ दि जानेरो परिषदेमध्ये झाला होता. त्याची अंमलबजावणी कधी झाली आहे? फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. 29 डिसेंबर 1993 त्याची अंमलबजावणी झाली. आता त्याच्यामध्ये खूप मोठी पार्श्वभूमी आहे. अजेंडा 21 काय आहे, UNFCCC काय आहे, त्याच्यानंतर UNCD काय आहे, ठीक आहे, कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन काय आहे, वगैरे वगैरे सगळ्यांबद्दल चर्चा करूयात. आता लक्ष द्या, थोडा इतिहास सांगतो, त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. याच्यावरती प्रश्न पण विचारला गेला आहे. 1967 एक देश आहे, त्याचं नाव आहे स्वीडन. या स्वीडन देशाने काय केलं, ह्युमन एन्व्हायरमेंट वरती एक कॉन्फरन्स घेतली पाहिजे असा प्रस्ताव मांडला. कुठे मांडला? युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीमध्ये, ठीक आहे, युनोच्या जनरल असेंब्लीमध्ये स्वीडनने मांडला 1967. 1968 याला परवानगी मिळाली युनोची. युनो म्हटलं की ठीक आहे, आजपर्यंत अशी कुठलीही कॉन्फरन्स युनोच्या प्लॅटफॉर्म वरती झालेली नव्हती की ह्युमन एन्व्हायरमेंट वरती परिषद घ्यायची आहे, लगेच मान्यता मिळाली. त्याच्यामागे कारण पण तशी होती, गेल्या 10-20 वर्षामध्ये मानवी पर्यावरणामध्ये, ह्युमन एन्व्हायरमेंट मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले होते. खूप सारे संकट, म्हणजे आफ्रिकेतला दुष्काळ आहे, किंवा मग एक पिया सूप नावाचा इव्हेंट झाला होता याच्यात युरोपमध्ये, मोठ्या प्रमाणात काळ धुकं पसरलं होतं UK मध्ये. तर खूप सारे वेगवेगळे घटक घडले होते आणि सगळ्यांना चिंता पडली की नाही नाही, ह्युमन एन्व्हायरमेंट ही चिंतेचीच बाब आहे. आणि म्हणून स्वीडनने तो प्रस्ताव मांडला UN मध्ये 67 68 काय मिळाली, त्याला परवानगी मिळाली. आणि असं ठरलं की ही जी परिषद आहे ती 1972 कुठे होईल, स्टॉकहोमला होईल, जी की स्वीडनची राजधानी आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न पडू शकतो की 1972 जी स्टॉकहोम परिषद झाली ती स्वीडनलाच किंवा स्टॉकहोमलाच का झाली, कारण की तो प्रस्ताव स्वीडनने मांडला होता. सो 1972 एक परिषद होते स्टॉकहोम मध्ये. स्टॉकहोम ही कॅपिटल आहे, कोणाची? तर स्वीडनची कॅपिटल आहे. आता तुमच्या लक्षामध्ये की 72 जी स्टॉकहोम परिषद आहे मानवी पर्यावरणावरची, इथं लिहून टाकतो मी, मानवी पर्यावरणावरची इतिहासातली पहिली परिषद झाली, ठीक आहे. हा आता लक्षात घ्या, स्वीडन मध्ये ही झाली कारण की तो स्वीडनने प्रस्ताव मांडला होता 1972. आता ही जी 72 परिषद झाली, ठीक आहे, आता याच्याबद्दल जर का बोलायचं झालं तर इंदिरा गांधी पण या परिषदेला उपस्थित होत्या. एकमेव राष्ट्रप्रमुख होत्या ज्या परिषदेला उपस्थित होत्या. या परिषदेमध्ये इंदिरा गांधींनी भाषण पण केलं आहे. आणि या 1972 परिषदेचे आउटकम काय होते, याच्यातनं काय साध्य झालं? युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामची स्थापना, UNEP 1972 स्थापना स्टॉकहोम परिषदेमध्ये. इथे तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं UNDP सोबत. UNDP चं कधीचं आहे? UNDP 1965 चं आहे. UNEP कधीचं आहे? EP आहे 1972. आता हे लक्षात कसं ठेवायचं, स्टॉकहोम परिषद कशा संबंधी होती, एन्व्हायरमेंट संबंधी होती, आणि युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राम मधला हा EP लक्षात ठेवायचा. सो 72 आहे पहिल्या लक्षात, इकडं पण एन्व्हायरमेंट, इकडं पण एन्व्हायरमेंट. 1972 ही परिषद आहे, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त अजून एक दोन करार पण झाले. आणि एक शब्द इथं आला, तो म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट, बरोबर. आता लक्षात घ्या, पुढे बरोबर 20 वर्षानंतर तुम्ही ही सिक्वेन्स समजून घ्या बरं का, 1972, 1992 आणि 2002, ठीक आहे, सॉरी 2012, ठीक आहे, असे 20-20-20 वर्षाच्या गॅपने बरोबर 3 कॉन्फरन्स आहे. सो 72 तुमची स्टॉकहोम समिट झाली आणि बरोबर 20 वर्षानंतर 1992
पुढची परिषद भरवली गेली स्टॉकहोम नंतरची, तिचं नाव होतं रिओ दी जानेरिओ परिषद. तिला वसुंधरा परिषद पण म्हणतात, वसुंधरा परिषद. ही कुठे झाली? ही झाली ब्राझील मध्ये. ओके, आता बघा रे, ही जी परिषद ब्राझील मध्ये झाली, या परिषदेचे आउटकम्स काय काय होते? आउटकम्स म्हणजे काय? याच्यातनं काय काय साध्य झालं तर हे समजून घ्या. याच्यातनं सगळ्यात महत्वाचं होतं अजेंडा 21, जो की होता सस्टेनेबल डेव्हलपमेंट साठी, शाश्वत विकासासाठी एक आराखडा तयार केला, त्याचं नाव होतं अजेंडा 21, जे की काय आहे, आउटकम आहे 1992 अर्थ समितीचं किंवा वसुंधरा परिषदेचं, युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, UNFCCC. कधी आलं? या 92 वसुंधरा परिषदेमध्ये झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं आलं तुमचं युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन, UNCCD. वाळवंटीकरणाविरुद्ध कॉम्बॅट करण्यासाठी काय केलं? एक आराखडा तयार केला. आणि सगळ्यात महत्वाचं होतं कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, CBD. याच्यावरती प्रश्न विचारला. सो 92 फक्त CBD नाही आहे, 92 फक्त CBD नाही, अजून एक हे होतं, करार होता फॉरेस्टशी रिलेटेड काही तत्व स्वीकारण्यात आले होते, जगातली जी वन आहे. आणि मग त्याच्यानंतर रिओ दो जानेरिओ नावाचं एक त्यांनी हे पण केलं, पब्लिश पण केलं होतं, प्रिन्सिपल्स पण पब्लिश केले होते. असो, सो 1992 परिषदेचा आउटकम्स काय काय आहे? अजेंडा 21 जो की शाश्वत विकासासाठी आहे, UNFCCC युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क ऑन कन्व्हेन्शन, सॉरी युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन, वाळवंटीकरणाविरुद्धचा करार, CBD, कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, म्हणजे काय? जैवविविधते संबंधीचा करार आहे. आता समजून घ्या, हा जो CBD आहे हा कधी झाला? 1992. इज दॅट क्लिअर? आता भारताने पण कायदा केलाय जैवविविधतेचा, भारतातला कायदा आहे 2002. अलग अलग शापमध्ये खूप गोळ होतो, खूप म्हणजे खूप गोळ. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा जो CBD आहे तो 92 झालाय, आणि भारतातला कधी झालाय? भारताचा जैवविविधता करार हा 2002 आलं तुमच्या लक्षामध्ये. बरं, आता मी तुम्हाला पहिल्या क्वेश्चन मध्ये कन्व्हेन्शन आणि प्रोटोकॉल मधला फरक सांगितला. आता हे जे CBD आहे, 1992 हा जो करार झाला कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, याची अंमलबजावणी कधी झाली असा प्रश्न इथे विचारला गेलाय. CBD ची अंमलबजावणी कधी आहे? मग तुम्ही जर काही इथे बघितलं तर इथे त्यांनी डेट्स दिल्या होत्या 2000, 1992 आणि 1993. बरोबर, हा, एखादा करार झाल्यानंतर तो कशासाठी ठेवला जातो? तो साईन करण्यासाठी ठेवला जातो. तर या दोन डेट्स मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी सिमिलॅरिटी दिसत असते, है ना. सो तुम्ही इलिमिनेशनने पण, आता इथे खूप जास्त टिपिकल फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, बरोबर का, याची अंमलबजावणी कधी झाली, काय झाली वगैरे वगैरे, तर का तुम्ही बघितलं. जसं की आपण मागे बघितलं, सगळ्यात पहिल्यांदा व्हिएन्ना करार होता. आता व्हिएन्ना कराराला भारताने परवानगी कधी दिली? मार्च 1991 करार कधीचा होता? 1985 आणि भारताची मान्यता कधीची आहे? मार्च 1991. मग हे फॅक्च्युअल मुद्दे तुमचे पाठ पाहिले, ठीक आहे, लक्षात ठेवा. आता मी इथे तुम्हाला थोडं पुढे घेऊन जातो, एक मिनिट. हा, तर हा जो CBD आहे कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, पुढे जाऊन याच्यात पण काय केलं? काही लक्ष ठेवले, ठीक आहे, बायोलॉजिकल डायव्हर्सिटी संबंधी काही लक्ष ठेवले. आणि मग इथे पण काय आहे? हा, तर काही प्रोटोकॉल आहे. याच्यातला पहिला प्रोटोकॉल कुठला होता? तो होता कार्टाजेना प्रोटोकॉल. कार्टाजेना प्रोटोकॉल तुम्ही ऐकलं, कन्व्हेन्शन ऑफ हा करार झाला, आणि त्या करारामध्ये काही प्रोटोकॉल्स असतात, म्हणजे काय, करारामध्ये काही उद्दिष्ट ठरवले जातात, त्या उद्दिष्टांना आपण प्रोटोकॉल म्हणतो. सो कार्टाजेना प्रोटोकॉल जो आहे तो कशा संबंधी आहे? तो CBD संबंधी आहे. हा कार्टाजेना प्रोटोकॉल 2000 आहे. आणि पुढे जाऊन याच्यात काय केलं अजून? हा कार्टाजेना प्रोटोकॉल नंतर नागोया प्रोटोकॉल आला, जो की जपानमध्ये स्वीकारला गेला. सो नागोया प्रोटोकॉल कशा संबंधी आहे? नागोया प्रोटोकॉल हा बायोडायव्हर्सिटी संबंधित आहे, ठीक आहे. हा, सो सस्टेनेबल यूज साठी कशाच्या? तर बायोटिक रिसोर्सेस जे आहेत त्यांचा तुम्ही काय करा? सस्टेनेबल यूज करा. त्याचं डिस्ट्रीब्युशन, त्याचे बेनिफिट्स कसे असले पाहिजे, इक्वल असले पाहिजे, याच्या संबंधी हे प्रोटोकॉल्स आहे. तो CBD लक्षात ठेवा, कार्टाजेना लक्षात ठेवा, आणि नागोया प्रोटोकॉल लक्षात ठेवा. जसं आपण तिकडे बघितलं की व्हिएन्ना करारामध्ये काय आहे? मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा पार्ट आहे कोणाचा? व्हिएन्ना कराराचा.
पुढे त्याच्यात सुधारणा झाली ती झाली किगाली अमेंडमेंट. तसं सिंधी कराराचा भाग आहे कार्टाजेना प्रोटोकॉल आणि नागोया प्रोटोकॉल. चला पुढचं बघा, खालील दोन विधाने दिली आहेत अ आणि र हे त्याचं कारण आहे. खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा. विधान आणि कारण. निर्वनीकरणामुळे डिफॉरेस्टनमुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. आताच आपण हे सगळं एक्सप्लेन केलं, याच्यात पुन्हा एक्सप्लेन करणार काही नाही. काय होतं? कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढ वातावरणात, बरोबर आहे. दुसरं, वने जेव्हा प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचा वापर होतो. हे पण बरोबर आहे. आपण बघितलं की जेव्हा ऍटमॉस्फिअर मधला कार्बन डायऑक्साईड ऍब्झॉर्ब केला जातो तेव्हाच ऑक्सिजन काय होतो, रिलीज होतो. नेक्स्ट, सो अ आणि र दोन्ही सत्य असून स्पष्टीकरण योग्य आहे. पुढचं, खालीलपैकी कोणत्या प्राण्यांच्या जाती 1952 फार पूर्वी नष्ट होणाऱ्या आहेत असे जाहीर करण्यात आले. प्रश्न आहे 2020 पण याचं उत्तर तुम्ही आत्ता चांगलं देऊ शकतात. का? भारताने चित्ते परत आणले. चित्तेच्या दोन प्रजाती आहेत, कुठला आहे रे? एक आहे एशियाटिक चिता आणि दुसरा आहे आफ्रिकन चिता. आता भारतात जे आणले ते आपण ते कुठले आणले? भारतात जे आणले ते आफ्रिकन आणले. एशियाटिक चित्ते जे आहेत ते फक्त आता इराणमध्ये आहेत. कुठे आहे? एशियाटिक चित्ते फक्त इराणमध्ये आहेत, ठीक आहे. आणि आफ्रिकेतले चित्ते जे आहेत ते संपूर्ण आफ्रिकेमध्ये आहेत, बरोबर. इराणने आपल्याला चित्ते दिलेले नाही, आपण आफ्रिकन चित्ते आणले. आणि हे जे एशियाटिक चित्ते असतात हे थोडे कसे असतात? आकाराने लहान असतात. मुद्दा लक्षात ठेवा, एशियाटिक चित्ते आकाराने थोडे लहान आहे, आफ्रिकन चित्ते आकाराने काय असतात? तर मोठे असतात. यांचं आयुसीएन स्टेटस पण लक्षात ठेवा. हे जे एशियाटिक चित्ते आहे यांचं जे स्टेटस आहे ते काय आहे? क्रिटिकली एंडेंजर्ड, अत्यंत धोकादायक आहे ना, प्रचंड प्रचंड. म्हणजे यांची संख्या जर तुम्ही बघितली तर 200-300 काहीतरी उरले होते. ते पण इराणमध्ये आहे, ठीक आहे. आणि आफ्रिकन जे आहे त्यांचं काय आहे? व्हल्नरेबल आहे. हे धोकादायक, कारण की 7-8 हजार आहे. आफ्रिकन चित्त्यांची संख्या 7-8 हजार आहे. ते फक्त धोकादायक आहे, ठीक आहे. आकाराने मोठे असतात, संपूर्ण आफ्रिका खंडात आहे. एशियाटिक चिता फक्त इराणमध्ये आहे, 200-300 उरलेत. त्यांचं आयुसीएन स्टेटस काय आहे? क्रिटिकली एंडेंजर्ड आहे. आता आयुसीएन स्टेटस काय असतं? एक एनजीओ आहे आयुसीएन नावाची, इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर. कधी स्थापन होते? 1948, ठीक आहे. आयुसीएन एक एनजीओ आहे. कधी फॉर्म होते? 1948 याचं मुख्यालय कुठे आहे? ग्लँड. हे ग्लँड कुठे आहे? स्वित्झर्लँड मध्ये आहे, लक्षात ठेवा. युपीएससीला यावेळेस आयुसीएन वरती प्रश्न विचारलेला, ठीक आहे. सो ग्लँड स्वित्झर्लँडला मुख्यालय असलेलं आयुसीएन काय करतं? जगातल्या जेवढ्याही प्राणी प्रजाती आहेत या सगळ्या प्राणी प्रजातींचं क्लासिफिकेशन करतं, त्यांची संख्या मोजायची, त्यांचा अभ्यास करायचा आणि कोणत्या प्रजातीला किती धोका आहे, अशा एकूण 9 कॅटेगरीज आहेत. किती कॅटेगरीज आहेत? 9, ठीक आहे. हा, क्रिटिकली एंडेंजर्ड, एंडेंजर्ड, व्हल्नरेबल, एक्सटिंक्ट, एक्सटिंक्ट फ्रॉम वाइल्ड, ठीक आहे, लिस्ट थ्रेटन किंवा थ्रेटन, हे शब्द तुम्ही ऐकले असेल. अशा 9 कॅटेगरीज मध्ये अॅनिमल्सला डिवाइड केलं जातं. असं भारतामध्ये जो चित्ता आहे 1952 एक्सटिंक्ट झाला, नामशेष झाला, असं काय केलं गेलं? घोषित केलं गेलं इन 1952. हत्ती आहे, कोल्हे आहे, गंगेत डॉल्फिन पण आहे. चित्ते होते का भारतामध्ये? चित्ते नव्हते. 1952 शेवटचे चित्ते मारले, शिकार झाली आणि त्याच्यानंतर भारतात चित्ता कधीही आढळला नाही. राहील लक्षामध्ये? चला, इथे तुम्हाला दोघांमधला फरक पण मी सांगितला. पुढचं, वस्तीस्थान नष्ट होणे, दॅट इज हॅबिटॅट. खालीलपैकी कोणत्या उपक्रमामुळे होऊ शकतो? बघा, इथे दोन शब्द आहेत. एक असतो हॅबिटॅट आणि दुसरा असतो निश. इंग्लिश मधले शब्द लिहितो हा, हॅबिटॅट आणि दुसरा आहे निश. आता याचं प्रोनाऊन्सिएशन नीचे असं होतं, पण याच जर का तुम्ही ऍक्च्युअल प्रोनाऊन्सिएशन बघितलं तर ते निश असा. आता तुम्हाला की सर हॅबिटॅट आणि निश मध्ये काय फरक असतो? हा, हॅबिटॅट आणि निश मध्ये काय फरक असतो? बघा, एखादा प्राणी, समजा आपण एक्झाम्पल घेऊयात सशाच, ठीक आहे. ससा कुठे राहतो रे? ससा जमिनीमध्ये बिळी करून राहतो, ठीक आहे. सो त्याचा हॅबिटॅट काय आहे?
त्याचा हायब्रिड आहे जमिनीमध्ये बी करून राहणे. मग निश कशाला म्हणतात, तर संपूर्ण इकोसिस्टीम मधलं त्याचं जे स्थान आहे त्याला निश म्हणतात. आलं का तुमच्या लक्षात? सो फिजिकल पत्ता जो आहे ना, तुमची राहण्याची जागा म्हणजे हॅबिटॅट असते, आणि निश म्हणजे काय असते, तर निश म्हणजे इकोसिस्टीम मधली तुमची जागा कुठली आहे. उदाहरणार्थ जर का तुम्ही इथे बघितला तर हा काय आहे, प्राथमिक भक्षक आहे ससा. म्हणजे आलं का लक्षात, गवत खातो ससा, सशाला खेळला नाही तो. इथे सशाचा इकोसिस्टीम मधला ऍड्रेस काय आहे? सो इकोसिस्टीम मधला जो ऍड्रेस असतो त्याला आपण काय म्हणतो, निश असं म्हणतो. ठीक आहे, जो एनर्जीचा पिरॅमिड असतो त्या एनर्जीच्या पिरॅमिड मध्ये ससा कुठे आहे? हा प्राथमिक भक्षक आहे, द्वितीय भक्षक आहे की तृतीय भक्षक आहे. सो इकोसिस्टीम मधलं जे एखाद्या प्रजातीचं स्थान असतं त्याला निश असं म्हणतात. सो हा बायोलॉजिकल ऍड्रेस आहे. आलं का तुमच्या लक्षामध्ये? हा काय आहे, बायोलॉजिकल ऍड्रेस आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला तुमचा पत्ता विचारला की समजा एक्स वाय झेड इथं समजा काहीतरी हे आहे, गुरुनाथ आहे. मी गुरुनाथला म्हटलं, गुरुनाथ तुझा पत्ता सांग. गुरुनाथ म्हटला, सर मी सांगलीला 32 शिराळा तालुक्यामध्ये जातो. हा त्याचा हायब्रिड झाला, कारण आम्ही जमिनीवरती घरामध्ये राहतो. पण त्याचा जर का तुम्हाला निश विचारलं तर, हा आई आहे, वडील आहे, आजी आजोबा भाऊ बहिणी या सगळ्यांमध्ये तो कुठे आहे, हे झालं त्याचं निश. सो बायोलॉजिकल ऍड्रेस इज अ निश. राहील लक्षामध्ये या दोघांमधला? याच्यावरती प्रश्न विचारला जाण्याची खूप जास्त शक्यता आहे. या कन्सेप्ट मुलांना वाचून कळत नाही. आलं तुमच्या लक्षात? सो इथे तुम्हाला काय विचारलेलं आहे, हॅबिटॅट लॉस विचारलं आहे, निश लॉस नाही विचारला आहे. म्हणून मी हा शब्द एक्सप्लेन केला की हॅबिटॅट का नष्ट होऊ शकतो, वस्तीस्थान का नष्ट होऊ शकतात. हा बघा, निर्वनीकरण जर का मोठ्या प्रमाणावरती काय केलं, डिफॉरेस्टेशन केलं मोठ्या प्रमाणावरती, जर का तुम्ही निर्वनीकरण केलं तर काय होईल, तर खूप साऱ्या वन्य प्रजातींचा हॅबिटॅट लॉस होऊन जाईल. झाडावरती राहणारे असतील, काही झाडाच्या खाली राहणारे असतील, नाही का काही झाडावरती अवलंबून राहणारे असतील, त्यांचा लॉस आहे, त्यांचं तर घर बरबाद होऊन जाईल. त्याच्यानंतर दुसरं आहे दलदलीचे पुनःप्रापण. दलदलीमध्ये पण काय आहे, इकोसिस्टीम आहे मोठ्या प्रमाणात. जमिनीच्या वापरात होणारे बदल, इव्हन दलदलीची जी इकोसिस्टीम आहे ती खूप जास्त इंडिस्ट आहे, जिथं बायोडायव्हर्सिटी जास्त असते. कारण की दलदलीचे प्रदेश हे इकोटोन असतात, जिथं दोन कम्युनिटी एकत्र येतात, जमीन आणि पाणी एकत्र आले. सो उलट इकोटोन मध्ये बायोडायव्हर्सिटी खूप जास्त असते आजूबाजूच्या प्रदेशापेक्षा. सो जमिनीच्या वापरात होणारे बदल, निर्वनीकरण आणि दलदलीचे पुनःप्रापण. सो उदरनिर्वाह शेती जो आहे हा पर्याय नाहीये. का? तर शेतीमध्ये सुद्धा काय केलं जातं, आपण वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावतोय. सो तिथं इकोसिस्टीम मेंटेन केली जाते. डिफॉरेस्टेशन होतं, पण इथे तुम्हाला डिफॉरेस्टेशन विचारले का, इथे तुम्हाला हॅबिटॅट लॉस विचारलेला आहे. वस्तीस्थान, ऊसाच्या शेतामध्ये तुम्हाला बिबटे सापडतात, बरोबर का नाही? ऊसाच्या शेतामध्ये तुम्हाला बिबटे सापडतील, ऊसाच्या शेतात तुम्हाला ससे सापडतील. सो शेतीमुळे हॅबिटॅट लॉस होत नाही. ठीक आहे, डिफॉरेस्टेशन होतं पण हॅबिटॅट लॉस होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 असं याचं काय आहे उत्तर आहे, उदरनिर्वाह शेती हा याचा पर्याय नाही. नेक्स्ट बघा, हा प्रश्न कॅन्सल केला होता आयोगाने. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलाय. एका बाजूला सगळे नॅशनल पार्क दिले होते आणि एका बाजूला सगळे स्टेट दिले होते. हे जे नामदफा आहे हे कुठे आहे, अरुणाचल प्रदेश मध्ये आहे. आता बघा याचं ऍक्च्युअल नाव काय आहे, नामदफा आहे. आणि क्वेश्चन पेपर मध्ये काय आलंय, नरमदफा. क्वेश्चन पेपर मध्ये काय आलंय, नरमदफा. अरुणाचल प्रदेशच्या जर का तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरती गेले तर तिथे पण तुम्हाला दिसेल की नामदफा आणि आयोगाने दिलं होतं नरमदफा. असो, सो नामदफा अरुणाचल प्रदेश मध्ये आहे. हे भगवान महावीर जे आहे ते गोव्यामध्ये आहे. सिमलीपाल जे आहे ते कुठे आहे, ओरिसा मध्ये आहे. हे जे दुधवा नॅशनल पार्क आहे ना, दुधवा हे कुठे आहे, हे युपी मध्ये आहे. आणि इथं प्रॉब्लेम तोच झाला होता की ते उत्तर प्रदेश काय नव्हतं, ऑप्शनच नव्हता. इथे उत्तराखंड ऑप्शन दिला होता. उत्तराखंड मध्ये राजाजी नॅशनल पार्क आहे. काय आहे, राजाजी नॅशनल पार्क. आणि इथं काय ऑप्शन दिलाय, दुधवा नॅशनल पार्कचा उत्तराखंड दिलाय. समजलं तुम्हाला? म्हणून हा प्रश्न काय झाला होता, कॅन्सल झाला होता. पण बाकीच्या जोड्याचं दाखवत होत्या, नामदफा अरुणाचल प्रदेश, भगवान महावीर गोवा, सिमलीपाल ओरिसा मध्ये, आणि दुधवा जे आहे ते युपी. इवन हे जे आहे हे तराई प्रदेशामध्ये आहे. एक आहे दुधवा नॅशनल पार्क आणि उत्तराखंड मधलं राजाजी नॅशनल पार्क, उत्तराखंड मधलं जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, हे सगळे, इवन बिहार मधलं वाल्मिकी टायगर रिझर्व, हे सगळे तराई रिजन म्हणजे जो दलदलीचा प्रदेश आहे तिथं तुम्हाला हे बघायला मिळतील. सो त्या अनुषंगाने पण तयारी करून ठेवा. प्रश्न कॅन्सल झाला होता. नेक्स्ट क्वेश्चन लॉजिकल क्वेश्चन आहे. जोड्या लावा, ध्वनी प्रदूषणाचे परिणाम मनुष्याच्या कार्यपद्धतीवर. आता बघा,
लॉजिक ने सॉल्व होऊ शकतो हा क्वेश्चन, करा बरं सॉल्व. मनुष्याच्या कार्यावर ध्वनी प्रदूषणाचे परिणाम 100 डेसिबल, 40 डेसिबल, 70 डेसिबल, 90 डेसिबल, किती डेसिबल पर्यंत जर का आवाजाची पातळी गेली किंवा ध्वनीची पातळी गेली तर त्याचे परिणाम काय काय होऊ शकतात. भाषणात व्यत्यय, कायमची श्रवण क्षमतेची हानी, कार्यक्षमतेची हानी, झोपेत अडथळा. आता तुम्हाला एक कळतंय की कायमची श्रवण क्षमतेची हानी म्हणजे 100% काय असेल, 100 डेसिबल असेल. मग इथे अचतीस पर्याय असलेले किती आहेत, पहिला आणि दुसरा ऑप्शन आहे ना, लॉजिकल क्वेश्चन आहे एकदम. याचा आन्सर काय होतं, दुसरा आन्सर होत कायमची श्रवण क्षमतेची हानी होऊ शकते. हा क्वेश्चन पण 11वी आणि 12वीच्या एन्व्हायरमेंटच्या पुस्तकातून आलेला आहे, सो मस्ट आहे. 11वी 12वी एकदा वाचून घ्या. 40 डेसिबल, झोपेत अडथळा निर्माण होणे, सकाळी सकाळी झोपलेत, बाजूच्यांनी गाणी लावली, घरात कोणीतरी विविध भारती लावलंय, टीव्ही जोरात सुरू केलाय, झोप मोडली, तर तो 40 डेसिबल पर्यंतचा काय असतो, व्हॉइस असतो. भाषणामध्ये व्यत्यय, ऐकण्यात नाही, बोलायला अडथळा, म्हणजे प्रचंड गोंगाट आहे, मी काय बोलतोय तुमच्यापर्यंत पोहोचतच नाहीये, हे असं कधी घडतं, 70 डेसिबल. आणि कार्यक्षमतेची हानी म्हणजे काय, मी जे कार्य करतोय एवढा प्रचंड गोंगाट, ही गोंगाट सदृश्य परिस्थिती असते. 90 डेसिबल म्हणजे गोंगाट सदृश्य परिस्थिती, त्याच्यात मी काय करतोय मला कळत नाही, है ना, जोर जोरात आवाज असतो आणि त्याच्यामुळे माझी कार्यक्षमता कमी होत जाते. ठीक आहे, भुरळ पडल्यासारखं वाटतं. नेक्स्ट, जोड्या लावा. आता हा काय प्रश्न आला का रे एन्व्हायरमेंटचा, हा एक्सप्लेन करणं म्हणजे तुमच्या ग्रॅज्युएशनवरती आक्षेप घेतल्यासारखं आहे. कीटक, सर्प, भेडू आणि गांडूळ, है ना, म्हणजे हा प्रश्न एक्सप्लेन केला तर मला असं वाटेल की मी चौथी किंवा पाचवीला वर पाचवीच्या वर्गाला शिकवतोय. हा प्रश्न जर का मी एक्सप्लेन केला तर काय उत्तर आहे याच, कीटक पीक परागकण वाहक आहे, सर्प उंदरांपासून संरक्षण, पेडू कीटकांना खातो, गांडू जमीन सुपीक ठेवतो. गांडू जमीन सुपीक ठेवतो, अत्यंत कठीण प्रश्न विचारला गेला होता इथे राज्यशास्त्र पूर्व परीक्षा 2020 ला. ठीक आहे, आणि हा प्रश्न पण ज्याने चुकवला असेल त्याला तर साष्टांग दंडवत आहे, एकदम असा साष्टांग नमस्कार, त्याचा हा प्रश्न पण चुकला असेल. चला एक्सप्लेन करणार का त्याच्यात काही नाही, योग्य पर्याय जुळवा. बघा रे, संपुष्टात न येणारी संसाधने म्हणजेच कुठली, नॉन रिन्युएबल जी आहेत ती संपुष्टात न येणारी सांगा. स्टॅटोस्फिअर म्हणजे तापांबर, घाबरून जाऊ नका, सॉरी स्टॅटोस्फिअर म्हणजे स्थितांबर, घाबरून जायचं नाही. अपुनरावर्ती म्हणजे नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस, ही झाली रिन्युएबल, ही झाली तुमची नॉन रिन्युएबल, मराठी शब्द जर आहे दिले. आणि इथं दिले सीएफसी, सीएफसी वरती हा तिसरा प्रश्न आहे, आतापर्यंत जर का तुम्ही बघितलं सीएफसी वरचा तिसरा प्रश्न आहे हा, बरोबर ना. हा आता मला सांग, सौर ऊर्जा बघा काय उत्तर आहे, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देत नाही, द्या बरं उत्तर, चुकलं तर चुकलं घाबरू नका, आणि हा प्रश्न चुकला म्हणजे अवघड आहे. सगळ्या ठिकाणी डी चा पर्याय एक दिलेला आहे, क्लोरोफ्लोरो कार्बन मानव निर्मित कृत्य. सौर ऊर्जा काय आहे, रिन्युएबल आहे की नॉन रिन्युएबल आहे, सौर ऊर्जा ही रिन्युएबल एनर्जी आहे. स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे स्थितांबर, आता सांगितलं स्थितांबरामध्ये ओझोनचा लेअर आढळतो, बरोबर का नाही. आणि नॉन रिन्युएबल रिसोर्सेस कोणकोणते आहेत, तर जीवाश्म इंधने, पेट्रोल डिझेल सारखे. मग उत्तर काय याचं सांगा बरं, संपुष्टात न येणारी संसाधने म्हणजे सौर ऊर्जा, तिसरं हे तुमचं तिसरं ऑप्शन मधील आहे, उत्तर क्रमांक 3 आहे. सिंपल क्वेश्चन होता एकदम, होता का नाही, व्हेरी गुड. चलो नेक्स्ट,
क्वेश्चन फक्त दिसायला मोठा आहे, क्वेश्चन फक्त दिसायला मोठा आहे, उत्तर एकदम सोपं आहे. म्हणजे मला माहित नाही 2020 एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन जे आहे इतकी इझी का आहे. 2020 एकदम इझी क्वेश्चन टाकले होते. सध्या जागतिक पातळीवर ताज्या आणि चांगल्या प्रतीच्या फुलांची मानवी आहारात वाढत्या प्रमाणात मागणी आहे. फुलं, वेगवेगळी फुलं आपण व्हेजिटेबल्स मध्ये खात असतो. खाल्लीत का तुम्ही कधी? हा, ती हातग्याची फुलं खाल्ली असतील. हा, आदिवासी भागात ते मऊच्या फुलांची भाजी भिजी करतात, हातग्याची फुलं खाल्ली असतील तुम्ही सगळ्यांनी. वेगवेगळी फुलं आहेत जे आपण भाजीमध्ये खात असतो. वरील विधान निम्न निर्देशित संभाव्य उपयुक्ततेवर आधारित असून असल्या कठीण शब्दांना घाबरून जायचं नसतं. ठीक आहे, एक वरील विधानाच्या संदर्भाने संयुक्तिक नाही. एक विधान आहे जे वरच्या विधानाला सपोर्ट करत नाही. ठीक आहे, आणि ते विधान तुम्हाला इथे ओळखायचं आहे. बरोबर, की का लोक आजकाल फुलं खायला लागली, म्हणजे आहारामध्ये फुलांचं प्रमाण वाढलंय. फुलांमध्ये नैसर्गिकरित्या अँटी ऑक्सिडंट व अपमार्जन, ज्यामध्ये क्रियाशील ऑक्सिजन अपमार्जन करण्याची क्षमता असते. अँटी ऑक्सिडंट खूप मोठ्या प्रमाणात असतात, ॲपेटायझर मोठ्या प्रमाणामध्ये असतात. फुलांमध्ये अँथोसायनिन प्रचूर प्रमाणात असते. फुलं आकर्षक असून परागकण प्रक्रियेत सहाय्यक करतात. आता चौथं बघा, फुलं महत्वाची जीवनसत्वे व खनिजांचा स्रोत आहेत. जर का तुम्हाला हे वरचं सांगितलं पण नसतं, ठीक आहे, आणि म्हटलं असतं की या चौघांमधलं एक तुम्हाला इव्हन स्टेटमेंट ऑड स्टेटमेंट ओळखायचं आहे, तरी तुम्ही स्पष्ट सांगू शकता की फुलं आकर्षक असून परागकण प्रक्रियेत सहाय्यक. आता परागकण हा जो भाग आहे हा ह्युमन ऍक्टिव्हिटीचा भाग आहे का? हा, पोटामध्ये परागकण होतंय का? हा, आपल्यासाठी त्याचा काय संबंध आहे? हा, आपल्याला व्हिटॅमिन्स मिळतात, बरोबर आहे, एक स्ट्रॉंग ऍपेटायझर आहे, बरोबर आहे, अँटी ऑक्सिडंट आहे, चांगलं आहे, म्हणून फुलं खातात लोक, नाही का? पण त्याच्यामुळे परागकण होतं याचा ना आपला त्याच्याशी काही संबंध नाही, म्हणून इथं काय होतं, तिसरं स्टेटमेंट रॉंग होत. ठीक आहे, चल नेक्स्ट स्टेटमेंट बघा. पुन्हा एकदा राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 हा प्रश्न एक्सप्लेन करणं म्हणजे पुन्हा मग तेच आहे, चौथीच्या वर्गाला शिकवल्यासारखं. बायोस्फिअर, लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर तर मला नाही वाटत की तुमच्यापैकी कोणाला याचा अर्थ माहीत नसेल. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय आहे? पृथ्वीच्या सभोवताली असलेल्या वायूंचे आवरण. ड चं उत्तर तिसरं कुठे दिलंय रे? ड चं उत्तर तिसरं फक्त आणि फक्त इथं आहे, संपला विषय. हा, हायड्रोस्फिअर म्हणजे काय? सगळं पाणी आहे. लिथोस्फिअर म्हणजे काय? लिथोस्फिअरचा अर्थ काय होतो? जो जमिनीचा भाग आहे. आणि बायोस्फिअर म्हणजे काय? तर ओव्हरऑल जे ह्युमन लाईफ आहे त्याला आपण बायोस्फिअर म्हणतो. सो काय झालं? झालं तुमचं. हे लक्षात ठेवा रे, मी हे काढतो बघा, एक डायग्राम काढतो. जमीन आहे, समुद्र आहे, वातावरण आहे, सजीव सृष्टी कुठे कुठे आहे? सजीव सृष्टी कुठे कुठे आहे? जमिनीच्या आत नाही आहे ना, मृदेमध्ये असते फक्त ना. मृदेच्या काही इंच पर्यंत फक्त सजीव आढळतात. मृदेच्या काही इंचापर्यंत सजीव सृष्टी आहे. बरोबर, आता असं आहे का जमिनीच्या खाली बाबा 200 meters वरती गांडूळ आढळतं, जमिनीच्या खाली 300 meters वरती काहीतरी वेगवेगळे कीटक आढळतात? नाही. एक मृदेचा थर जो आहे आणि बीळ करून जे पाणी राहतं है ना, जे बीळ करून राहतं ते सोडले तर जमिनीच्या खाली ह्युमन लाईफ एक्झिस्ट नाही करत. मग हा जो जमिनीचा भाग आहे याला आपण काय म्हणतो? लिथोस्फिअर म्हणतो. काय म्हणतो? लिथोस्फिअर. ठीक आहे, ह्युमन लाईफ कुठे एक्झिस्ट करते? अजून समुद्रामध्ये पण करते. सो त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो हायड्रोस्फिअर, जलावरण. हे झालं शिलावरण, हे झालं जलावरण. त्याच्यानंतर ह्युमन लाईफ कुठे एक्झिस्ट करते? वातावरणामध्ये पण करते का? नाही. पक्षी आहेत, छोटे छोटे काय आहेत, सूक्ष्म जीव आहेत, हवेमध्ये तरंगता आहेत. सो याला म्हणायचं ॲटमॉस्फिअर. ठीक आहे, सो जमिनीवरती, पाण्यामध्ये आणि हवेमध्ये सजीव आहेत. या तिघांना एकत्र केलं तर काय तयार होतं रे? बायोस्फिअर तयार होतो. काय तयार होतो? बायोस्फिअर. सो ॲटमॉस्फिअर म्हणजे सगळं वातावरण, हायड्रोस्फिअर म्हणजे सगळं पाणी, आणि सगळी जमीन म्हणजे काय आहे? तर तुमचं लिथोस्फिअर आहे. आणि एवढ्या भागामध्ये जिथं जिथं सजीव सृष्टी आहे त्याला म्हणायचं बायोस्फिअर. आता तुमच्या लक्षामध्ये, मग आपण याची वेन डायग्राम कशी काढू शकतो रे? हा, अशी डायग्राम काढू शकतो. काढू शकतो ना? क्लिअर. हा, सो हे झालं तुमचं ॲटमॉस्फिअर, हे झालं तुमचं हायड्रोस्फिअर,
आणि हे झालं तुमचं लिथोस्फिअर, आणि जिथं जिथं ह्युमन लाईफ आहे हे काय झालं तुमचं बायोस्फिअर. समजलं? चल नेक्स्ट जोड्या लावा. इतक्या बेसिक बेसिक कन्सेप्ट असताना मला एक गोष्ट सांगा, तुम्ही सगळ्यांनी बायोस्फिअर रिझर्व ऐकले असतील, ऐकलेत का? बायोस्फिअर रिझर्व. हा, त्याच्यातला जर का तुम्हाला बायोस्फिअरचाच अर्थ माहीत नसेल, जर का बायोस्फिअरचाच अर्थ माहीत नसेल तर तुम्हाला हे कधीच कळणार नाही की भारतात किती बायोस्फिअर रिझर्व आहे. आलं लक्षामध्ये? सो बायोस्फिअर रिझर्व म्हणजे अशा इकोसिस्टीम असतात है ना, जिथं जमीन हवा आणि पाणी तिघ ठिकाणी मोठ्या प्रमाणात डायव्हर्सिटी आहे, अशा ठिकाणांना आपण काय म्हणतो? बायोस्फिअर रिझर्व म्हणतो. समजलं तुम्हाला? बायोस्फिअर रिझर्व. तिथं फक्त समुद्र किंवा पाण्यातले जीव नसतात, तिथं फक्त हवेतले जीव नसतात किंवा फक्त जमिनीतले जीव नसतात, तर तिघही फॉर्मॅट मधली बायोडायव्हर्सिटी प्रचंड असते, त्यांना आपण बायोस्फिअर रिझर्व असं म्हणतो. समजलं? सो म्हणून तुम्हालाही आपल्याला खूप वेळा असं वाटतं की सर मला सगळं माहिती आहे, सर बायोस्फिअर माझे सगळे, पण तुम्हाला एक्झॅक्ट मिनिंग जर का माहीत नसेल ना तर तुम्हाला पुढच्या गोष्टी पण कळत नाही. तर कधी कधी शांत डोक्याने कोणतरी काहीतरी ऐकून घ्यायचं असतं, लेक्चर्स करायचे असतात, काहीतरी नवीन शिकायला मिळतं. कोणाचंही लेक्चर अटेंड करा, एन नंबर ऑफ टीचर्स, एन नंबर ऑफ लेक्चर्स आर अवेलेबल ऑन यूट्यूब, व्हेर एव्हर यू गो, कोणाचंही लेक्चर बघितलं तुम्ही, तुम्हाला दोन चार गोष्टी काहीतरी शिकायला मिळतं. हा, फक्त काय असलं पाहिजे? तुमच्या शिकण्याची वृत्ती असली पाहिजे. नंतर बऱ्याचशा मुलांमध्ये हे असतं नाही का की बाबा एक दोन मिनटं लेक्चर बघितलं, हा काहीतरी जाऊ दे, काहीतरी चाललंय, हा असं, हे जे इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारणारे असतात ना, हे शेवटपर्यंत कधीच नवीन गोष्टी शिकत नाही. का? यांच्याजवळ जे थोडंफार असतं त्यांना वाटतं की बस एवढं आहे आणि मला एवढं माहिती विषय संपला. पण तसं नाही. आता मला प्रामाणिकपणे सांगा, तुमच्यातल्या किती लोकांना बायोस्फिअर आणि बायोस्फिअर रिझर्व मधलं रिलेशन माहित होतं? सांगा बरं, तुमच्यातल्या किती लोकांना. सर तुम्हाला हे माहीत असेल की बायोस्फिअर रिझर्व आहेत, पण बायोस्फिअर शब्दाचं मिनिंग आणि बायोस्फिअर रिझर्वशी त्याचं असलेलं कनेक्शन हे किती लोकांना माहीत होतं? नाही माहीत तुम्हाला? जोड्या लावा. आयुष्यन स्टेटस आहे. घोरपडे सरांच्या पुस्तकामध्ये यादी दिलेली आहे, कितीतरी प्राणी हे लुप्त झालेले आहेत, कितीतरी प्राणी हे धोकादायक आहे, अति संकटग्रस्त, संकटग्रस्त, ठीक आहे. हा, ती यादी अगदी व्यवस्थित पाठ करा. आणि ही यादी कोणी तयार केली? ही यादी तयार केलेली आहे आयुसीएन. 1948 मुख्यालय ग्लँड स्वित्झर्लंड, लक्षात ठेवा. ओके, त्यांनी ही यादी केली. टोटल किती कॅटेगरी आहेत? 9 कॅटेगरी आहे, बरोबर. गुलाबी डोके असलेले पदक लुप्त झालेलं आहे का? भारतातून चिता लुप्त झालेला आहे, हे गुलाबी डोके असलेले पदक पण लुप्त झालेले आहे. आता जर का तुम्ही एवढं जरी आठवलं तरी तुम्हाला काय होतं? जोड्या लावाचं एक बेनिफिट असतो की नाही सर, काहीतरी आठवण जातं, ठीक आहे. सो डचं उत्तर तिसरं कुठे कुठे आहे? इथं आहे, इथं आहे, हे दोन पर्याय सोडून द्या, बरोबर. मग एशियातील हत्ती, भारतीय गेंडा आणि वाळवंटातील कोल्हा, ठीक आहे, वाळवंटातील कोल्हा. सांगा काय काय आन्सर याच? वेदांत, सुरेखा, पर्याय क्रमांक 2. ओके, चला नेक्स्ट. 11वी 12वीचं एन्व्हायरमेंटच्या पुस्तकातला प्रश्न आहे. कुठला आहे? 11वी आणि 12वीच्या पुस्तकातला प्रश्न. आता बेसल करार झाला होता 1989 ला. आता ह्या कराराबद्दल लक्षात ठेवा बरं का, 1989 ला. जो धोकादायक बघा काय असतं माहिती का, हे जे विकसित देश आहे, लक्षात घ्या, हा करार का केला गेला? बेसल करार तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये पण शिकतात, बेसल करार तुम्ही एन्व्हायरमेंट मध्ये पण शिकतात. बेसल करार केला गेला कारण की विकसित देश त्यांच्या देशातला धोकादायक कचरा अविकसित देशांमध्ये डंप करतायत. आफ्रिकेतले खूप सारे देश असे आहेत जे प्रचंड गरीब आहेत, ज्यांना पैशाची गरज आहे, अशा देशांमध्ये विकसित देश त्यांचा कचरा जाळून टाकतायत. मग हा जो धोकादायक कचरा आहे, हा धोकादायक कचरा याचं ट्रान्सबाउंड्री ट्रान्सपोर्टेशन होऊ नये, म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये वहन होऊ नये म्हणून बेसल कचरा काय केला, सॉरी बेसल कचरा नाही, बेसल करार करण्यात आलाय. आणि हा करार कधीचा आहे? 1989 कचरा, सॉरी 1989 करार आहे. कचरा कचरा देतो, ठीक आहे, लक्षात ठेवा. धोकादायक कचऱ्याचं वहन त्याला प्रतिबंध करणारा हा करार आहे, बेसल करार 1989. याला व्यवस्थित काय करा, तर याला बेसल करार म्हणतात, बेसल कन्व्हेन्शन, बेसल करार. आता याच्यात तुम्हाला फसवतात कसं माहिती का? तुम्हाला
या करारात जर का तुम्ही वेबसाईट वरती गेला तर त्याच्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे जे किरणोत्सारी घातक पदार्थ असतात, जे रेडिओ ऍक्टिव्ह किरणोत्सारी घातक पदार्थ असतात त्याचा याच्यामध्ये समावेश होत नाही बेसल करारामध्ये. तुम्हाला मुद्दाम काय करतील, तुम्हाला मुद्दाम दोन स्टेटमेंट देतील आणि काय म्हणतील की बाबा 1989 च्या बेसल करारानुसार धोकादायक कचऱ्याच्या ट्रान्सपोर्टेशन वरती प्रतिबंध घालण्यात आले आणि दुसरं यामध्ये किरणोत्सारी पदार्थांचा देखील समावेश होतो, किंवा किरणोत्सारी पदार्थांच्या धोकादायक वहनावरती प्रतिबंध केला गेला. मग आपल्याला असं वाटतं की अरे हा 89 बेसल करार काय आहे, तर वेस्ट साठी जे धोकादायक कचरा हजार्डस वेस्ट म्हणतात त्याला, काय म्हणतात, हजार्डस वेस्टच्या ट्रान्सपोर्टेशन वरती बॅन करतोय, पण याच्यामध्ये किरणोत्सारी पदार्थ नाहीयेत हे इथं लक्षात ठेवा. सो हा कर कधीचा आहे, मार्च 1989 स्वित्झर्लंडचा आहे. आता इथं बेसल अधिवेशन शब्द आला होता, याच्यावरच तुम्हाला काय लागू शकते, लिंक लागू शकते. बेसल नावाचं शहर कुठे आहे, स्वित्झर्लंडमध्ये आहे. जर करार माहित असेल तर इथं तुम्हाला काय दिलं आहे, ऑलरेडी 1989 दिलेलं आहे, है ना, मार्च 1989 स्वित्झर्लंडमध्ये ते बेसल शहर आहे. सो तिघांपैकी एक फॅक्ट जरी माहित असेल तरी तुम्हाला हे आन्सर देता येऊ शकतं. सो लक्षात ठेवा, बेसल करार 1989 धोकादायक कचरा हजार्डस वेस्टच्या ट्रान्सपोर्टेशनला बॅन करते आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जो हे आहे किरणोत्सारी कचरा आहे त्याचा समावेश होत नाही, रेडिओ ऍक्टिव्ह वेस्ट. पुढचं, आता हा जो प्रश्न आहे हा पूर्णपणे म्हणजे ना कुठल्याच पुस्तकात नाहीये हा जो प्रश्न आहे. आता ज्यांनी क्वेश्चन पेपर सेट केले त्यांना माहिती, कदाचित जे वायसीएमबीचे वगैरे पुस्तकं असतात त्या पुस्तकांमधनं असे प्रश्न येत असतात, पण या एका प्रश्नासाठी मग सर सगळे वायसीएमबी वाचायचे का नाही, या प्रकारचे क्वेश्चन सोडून द्यायचे असतात. की हा जो आहे ग्रीन डॉट कार्यक्रम हा कोणत्या देशाने सुरू केला, तर हा जर्मनीने सुरू केला होता. ठीक आहे, सो लेफ्ट इट, हा कुठल्याच पुस्तकात सापडत नाही असा एखादा दुसरा प्रश्न असतो. पुढचा बघा, परिसंस्थेची रचना व तिच्या कार्याचा अभ्यास म्हणजे परिस्थितीकी ही व्याख्या 1969 मध्ये कोणी केली. ठीक आहे, आता लक्षात घ्या, तीन शब्द आहे, एन्व्हायरमेंट कन्सेप्ट आहे म्हणजे पर्यावरण, ठीक आहे, इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था, आणि तिसरा शब्द आहे इकोलॉजी म्हणजे पारिस्थितिकी. आता पुस्तकामध्ये इकोलॉजीचा पण डेफिनेशन दिले आहेत आणि इकोसिस्टीमचा पण डेफिनेशन दिले आहेत, है ना. पुढे प्रश्न कशावरती विचारलाय, इथं पारिस्थितिकी विचारलंय इकोलॉजी, पुढे प्रश्न इकोसिस्टीम वरती विचारलाय. तिथे पोरांचं कन्फ्युजन होतं की सर अरे नाही नाही नाही, इकोलॉजी होतं की इकोसिस्टीम होतं, या पारिस्थिती आहे की परिसंस्था आहे, तर व्यवस्थित लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा एन्व्हायरमेंट सांगतो. आपल्या सभोवताली तुम्हाला जेवढ्याही गोष्टी दिसत आहेत, आता मी इथून लेक्चर घेतोय, माझ्या मागे डिजिटल स्क्रीन आहे, समोर माईक पडला इथे, डायस आहे, त्याच्यानंतर चावी इथं बाईकची माझ्या समोर, एक कॅमेरा आहे, इकडच्या बाजूला स्पीकर आहे, समोर बघितलं झाड आहे, झाडावरती पक्षी बसलेत, ऍक्च्युली नाही बसलेत पण सांगतो की पक्षी दिसत आहेत, इथून त्यांच्या आवाज येत आहेत, नाही का, खाली दोन चार माणसं चालले. माझ्या सभोवताली असणाऱ्या सगळ्या सजीव निर्जीव गोष्टी, ह्यावरती फिरणारा पंखा सुद्धा काय आहे, पर्यावरण आहे. आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या गोष्टी म्हणजे पर्यावरण आहे. अच्छा, याच्यातल्या काही सजीव आहेत आणि याच्यातल्या काही निर्जीव आहेत, जसं की पंखा निर्जीव आहे, लॅपटॉप निर्जीव आहे, समोर असलेला कॅमेरा निर्जीव आहे, झाड सजीव आहे, झाडावरचे पक्षी सजीव आहे, खाली जाणारे माणसं आहेत. सो वातावरणातल्या किंवा पर्यावरणातल्या, हे जे पर्यावरण आहे, या पर्यावरणातले जे सजीव आहे, ठीक आहे, या सजीवांचं त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या घटकांशी असणारं जे रिलेशन आहे त्याला आपण काय म्हणतो, इकोलॉजी असं. समजतंय तुम्हाला, पारिस्थितिकी समजतंय का तुम्हाला, इकोलॉजी म्हणजे काय, पर्यावरण म्हणजे आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी, या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींसोबत सजीवांचं असलेलं जे रिलेशन आहे ते म्हणजे काय आहे, पारिस्थितिकी आहे. आलं तुमच्या लक्षात. आणि या रिलेशन मधनं जी एक सिस्टीम उभी राहते तिला आपण इकोसिस्टीम म्हणतो. आलं लक्षामध्ये. सो इथं मी आहे, सुशील सर बसलेत, वाय कुमार सर आहेत, स्मृती मॅडम आहेत, खाली दोन चार लोक चाललेत, इथं झाडावरती पक्षी आहेत, दोन चार कुत्रे भुंकत गेले थोड्या वेळानंतर. सो या सगळ्यांनी, या सगळ्या सजीवांनी काय केलंय, आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट सोबत एक रिलेशन एस्टॅब्लिश केलेला आहे. आणि याच्यातनं जी सिस्टीम उभी राहते ती म्हणजे काय असते, इकोसिस्टीम असते, असते का नाही. जसं की जमीन निर्जीव आहे
पाणीनीर जीव आहे, पण त्याच्यात मासे पण आहेत, खेकडे पण आहेत, बेडक पण आहेत. यांनी एक संरचना तयार केली, ती म्हणजे काय आहे, इकोसिस्टीम आहे. सो बेसिक कन्सेप्ट येत असल्या पाहिजे. सो आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी म्हणजे एन्व्हायरमेंट आहे, एन्व्हायरमेंट सोबत असलेलं सजीवांचं रिलेशन म्हणजे इकोलॉजी आहे, आणि इकोलॉजीच्या याच्यात सगळ्या सजीवांनी एक जी सिस्टीम तयार केली आहे, एक युनिट तयार केला आहे, त्याला आपण काय म्हणतो, इकोसिस्टीम म्हणतो. इथे डेफिनेशन कशाची विचारली, इकोलॉजीची, नाही का? इकोलॉजीची सगळ्यात पहिले डेफिनेशन कोणी केली बाबा, हा इट्स ओडम. ओडमने डेफिनेशन केली, तीन डेफिनेशन दिले आहेत दिसले, सॉरी दिसले नाही. जर का तुम्ही यांचं पुस्तक घेतलं घोरपडे सरांचं, तर घोरपडे सरांच्या पहिल्याच पेजच्या पहिल्याच पुस्तक पेज वरती काय दिलंय, डेफिनेशन दिले आहेत, आणि त्याच्यापुढे वेगवेगळी नावं दिलेली आहे. मग हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ओडमने ही डेफिनेशन केली होती. ठीक आहे, नेक्स्ट. ओझोन थरामध्ये जर का घट झाली तर जीवसृष्टीवरती खालील पैकी कोणते परिणाम होतात, राज्यसभा पूर्व परिषद होणार 21. ओझोन लेअर, आता एकदम भारी प्रश्न आहे बघा, द्या आन्सर. आन्सर द्या. वरील सर्व परिणाम होऊ शकतात. आता ओझोन लेअर जर का नष्ट झाला तर काय होईल रे, ओझोन लेअर जर का नष्ट झाला तर जे अल्ट्रा व्हायलेट रेज आहे ते युव्ही रेज डायरेक्ट पृथ्वीपर्यंत पोहोचतील, आणि हे जर का युव्ही रेज जर का डायरेक्ट पृथ्वीपर्यंत पोहोचले तर काय होईल हे तुम्हाला इथं दिलं आहे. माणसाच्या रोगप्रतिकारक क्षमतेचे नुकसान होईल, वनस्पतींची वाढ खुंटेल, तापमान वृद्धी होईल, मोतीबिंदू होण्याचे प्रमाण वाढेल, इव्हन हेल्थ रिलेटेड इश्यूज मोठ्या प्रमाणात वाढतील. त्याच्यात प्रामुख्याने एक स्किन डिसीज आहे, कुठली आहे, स्किन डिसीज आहे. डोळ्यांची क्षमता कमी होईल, तीव्रता वाढून जाईल सूर्यकिरणांची. म्हणजे आता जसं तुम्ही कॅप घालून घराच्या बाहेर पडतात, कॅप घालून सुद्धा तुमच्या डोळ्यांना ते सहन होणार नाही, एवढी सूर्यकिरणांची प्रखरता किंवा तीव्रता वाढून गेलेली असेल. मग त्याच्यातनं काय होईल, तुम्हाला मोतीबिंदू होऊ शकतो. तापमानामध्ये वृद्धी झाली तर ऑब्व्हियस गोष्ट आहे, वनस्पतींची वाढ खुंटू शकते, आणि माणसाच्या रोगप्रतिकार क्षमतेचं नुकसान होऊ शकतं. म्हणून काय आहे, इथे चार आहे. बघा पुन्हा लक्षात घ्या बरं का, ओझोन लेअरच्या कॉन्झर्वेशन साठीचा कुठला करार आहे, व्हिएन्ना करार आहे. व्हिएन्ना करार 1985 लक्षात ठेवा. आणि याच्यातच हे म्हटलं होतं की ओझोन लेअर जर का नष्ट झाला, हा प्रश्न व्हिएन्ना करारातून आलाय, हा प्रश्न व्हिएन्ना करारातून आला आहे. त्या करारामध्ये तसं म्हटलेलं आहे, ठीक आहे, की एकमेकाला काय करायचं आहे, माहिती पुरवायची आहे. ओझोन लेअरवरती संशोधन करा, आणि या ओझोन लेअरचा नष्ट होण्यामुळे ह्युमन लाईफवरती काय काय परिणाम होऊ शकतात, ठीक आहे, त्याचा अभ्यास करून माहिती एकमेकाला द्या, आणि त्याचे हे परिणाम तुम्हाला इथे परीक्षेमध्ये विचारले होते. नेक्स्ट, वातावरण बदलाबाबत राष्ट्रीय कृती नियोजन यांची शिफारस करते. क्लायमेट चेंज, एक मुद्दा तुम्ही ऑब्झर्व केला करे, क्लायमेट चेंज वरती प्रश्नच प्रश्न आहेत. प्रत्येक वर्षी क्लायमेट चेंज वरती एक दोन प्रश्न आहे. सो जर का आता बघा, 2-3 दिवस उरलेत एक्झामला, सो या 2-3 दिवसांना जर का तुम्हाला काही वाचायचं असेल एन्व्हायरमेंटचं, तर फक्त क्लायमेट चेंज नावाचं एक टॉपिक करा. एंडेंजर क्रिटिकल स्पेसिस एकदा रिवाईज करून घ्या, नॅशनल पार्क एकदा बघून घ्या, ठीक आहे, रामसार साईट एकदा बघून घ्या, बायोस्फिअर रिझर्व एकदा बघून घ्या. पर्यावरणाशी संबंधित फक्त तुम्हाला एवढ्याच गोष्टी करायच्या आहे. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला नेमकं काय काय करायचं आहे येणाऱ्या एक्झामसाठी, सगळे नॅशनल पार्क, ठीक आहे, जेवढे आहेत तेवढे, सगळे टायगर रिझर्व, त्याच्यानंतर बायोस्फिअर रिझर्व तुम्हाला अगदी व्यवस्थित करायचे आहे, सगळ्या रामसार साईट, त्याच्यानंतर स्पेसिसचं IUCN स्टेटस, आणि एक चॅप्टर क्लायमेट चेंज अगदी व्यवस्थित करून ठेवा. 100% ज्यातनं तुम्हाला 2-3 प्रश्न सापडणारच आहे. वाटत परवाच्या एक्झाम नंतर आपण एक्सप्लेनेशन घेऊ, तेव्हा मी तुम्हाला हे पुन्हा एकदा आठवण करून देईल. आता काय 2-3 दिवस राहिले एक्झामला, ठीक आहे, लक्ष द्या. सो इथं काय म्हटलंय बघा, क्लायमेट चेंज, टाकाऊ पदार्थांपासून ऊर्जा अभियान, किनारपट्टी प्रांत संबंधी राष्ट्रीय अभियान, वात अभियान दॅट इज विंड मिशन, वातावरण बदल आणि आरोग्य अभियान. आता सर, हा या टाईपचे क्वेश्चन कुठून येतात, आयोगाला पण माहित नाही. आता इथे जर का तुम्ही बघितलं तर हा क्वेश्चन काय केला होता, आयोगाने कॅन्सल केलेला होता. त्याच्यामुळे मग असे प्रश्न बघून खूप घाबरून जायचं नाही. सो कॅन्सल केलाय, त्याच्यामुळे विषय सोडून द्या. पुढचं बघा, इकोलॉजी हा शब्द खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाद्वारे शोधला गेला. आता बघा, इथे शब्द काय आला, इकोसिस्टीम नाहीये,
पुन्हा इकोलॉजी हा शब्द आलेला आहे. सो चार ऑप्शन दिलेत, हॅकेल, टेन्सली, शेपर्ड आणि क्रेप्स. काय आन्सर आहे याचं? सर अर्नेस्ट हॅकेल. तो शब्द प्रचलित करण्याचं काम कोणी केलं? तर टेन्सलीने केलं. तो प्रचलित टेन्सलीने केला. शब्द मात्र कोणी शोधलाय? तर हॅकेलने शोधलेला आहे. आपण याचं एक्सप्लेनेशन पण बघितलं की इकोसिस्टीम आणि इकोलॉजी मध्ये काय फरक असतो. पुढचं बघा रे, भारतात खालीलपैकी कोणता हॉटस्पॉट प्रदेश जैव विविधतेला आपत्ती चिन्ह असल्याच्या संदर्भात धोका असलेला आहे? बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट किती आहेत? आता हे कोण डिक्लेअर करतं त्याच्याबद्दल पण चर्चा करतो. लक्ष द्या एकदम व्यवस्थित. एक नॉन प्रॉफिट एनजीओ आहे अमेरिकेमध्ये, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. एक नॉन प्रॉफिट नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे कॉन्झर्वेशन इंटरनॅशनल. कॉन्झर्वेशन इंटरनॅशनल ठीक आहे. 1987 ला याची स्थापना होते आणि कॉन्झर्वेशन इंटरनॅशनल आतापर्यंत जगातल्या एकूण 36 क्षेत्रांना काय केलं आहे? तर बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणून स्टेटस दिला. काय म्हणून दिले? बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. त्याच्यातली चार क्षेत्र भारतामध्ये आहे. 36 पैकी चार भारतामध्ये आहे. हे चार कोणकोणते आहेत त्याच्याबद्दल पण सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा हे समजून घ्या ठीक आहे. आता बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट ठरवण्यासाठीचा क्रायटेरिया काय आहे? किमान 1500. काय म्हणतोय तुम्हाला मी, हे क्रायटेरिया लक्षात ठेवा हा. किमान 1500 एंडेमिक प्लांट स्पेसिस पाहिजे, प्रदेशनिष्ठ, ज्या जगात कुठेच आढळत नाही अशा एंडेमिक व्हास्क्युलर प्लांट स्पेसिस. प्राणी नाही, हा प्राणी नाही, वनस्पती. प्लांट स्पेसिस पाहिजे. आणि हा पहिला क्रायटेरिया झाला. आणि दुसरा क्रायटेरिया काय असतो? दुसरा क्रायटेरिया असतो किमान, ऍटलिस्ट हा इथं वरती लिहिले, किमान 70% हॅबिटॅट लॉस झालेलं पाहिजे किंवा बायोडायव्हर्सिटी लॉस झालेलं पाहिजे. 70% बायोडायव्हर्सिटीचा लॉस झालेला पाहिजे. 70% किमान, त्याच्यापेक्षा जास्त असेल चालेल, म्हणजे 75 होऊ शकतो, 80 होऊ शकतो, पण किमान 70% बायोडायव्हर्सिटी लॉस झालेलं पाहिजे. आणि किमान 1500 व्हास्क्युलर प्लांटच्या प्लेसेस पाहिजे. एंडेमिक आहे, जगात कुठेही आढळत नाही. जर का एखादं ठिकाण हा क्रायटेरिया पूर्ण करत असेल तर त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. आणि हे स्टेटस कोण देतं? कॉन्झर्वेशन इंटरनॅशनल नावाची USA बेस्ड एक नॉन प्रॉफिट गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे जी 1987 ला एस्टॅब्लिश झाली. मग भारतामध्ये एकूण किती आहेत? चार बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहेत. मध्ये कोणकोणते आहेत तर लक्ष द्या. इथे मी रफ नकाशा काढतो. लक्ष द्या, सगळ्यात पहिला बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट कुठला आहे? पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट आणि याच्यामध्ये श्रीलंकेचा पण काही भाग येतो. दुसरा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट कुठला आहे? हिमालय आहे. इथं मराठीत लिहितो. दुसरा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे तुमचा हिमालय रिजन. तिसरा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट कुठला आहे? इंडो बर्मा. हा जो ईशान्य भारताचा भाग आहे ना, हा याला म्हणतात इंडो बर्मा, इंडो बर्मा रिजन. आणि जो चौथा भाग आहे ज्याच्यामध्ये फक्त अंदमान निकोबार बेटांमधली निकोबार बेट येतात आणि संपूर्ण साऊथ ईस्ट एशिया येतो, त्याला म्हटलं जातं सुंदा लँड. सुंदा लँड हे चार बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट लक्षात ठेवा. वेस्टर्न घाट्स आहे श्रीलंका, हिमालयन माउंटेन रेंज, इंडो बर्मा रिजन म्हणजे सगळं नॉर्थ ईस्ट, आणि त्याच्यानंतर सगळ्यात खाली इथं निकोबार बेटांमध्ये सुंदा लँड आहे. सो हे चार बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट भारतामध्ये आहे. याच्यात याच्यात पण धोकादायक किंवा संवेदनशील कुठला आहे सगळ्यात जास्त? तर तो आहे तुमचा ईस्टर्न हिमालयाच. अशा एकूण आता तुला की सर ह्या टाईपचे प्रश्न कुठून आणतात, ह्या टाईपचे क्वेश्चन आणतात कुठून? ठीक आहे, जर का तुम्ही गुगलला गेलात आणि गुगलला तुम्ही बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट सर्च केलं तर तुम्हाला कन्झर्वेशन इंटरनॅशनलची वेबसाईट ओपन होते. आणि कॉन्झर्वेशन इंटरनॅशनलच्या वेबसाईटवरती तुम्हाला भारतातले 36 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटची यादी दिलेली आहे, त्यांचा नकाशा दिलेला आहे,
हे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट ठरवण्यासाठी जे निकष दिलेले आहेत, त्याच्यानंतर कॉन्झर्वेशन इंटरनॅशनल जी माहिती दिलेली आहे, आणि त्याच्यातच या 36 मधले सगळ्यात 10 सेन्सिटिव्ह झोन कुठले आहेत याची पण एक यादी दिलेली आहे. आणि त्याच्यातून हा प्रश्न विचारला आहोत. अनएक्सपेक्टेड आहे, मला मान्य आहे अनएक्सपेक्टेड आहे, पण तरी सुद्धा तू हे सोर्स काय आहे? सोर्स आहे कॉन्झर्वेशन इंटरनॅशनल किंवा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटच्या डायरेक्ट वेबसाईटवरनं प्रश्न उचललेला, आणि त्याच्यात मग 10 क्षेत्र दिलेत, आणि त्याच्यात म्हटलेलं आहे की संपूर्ण हिमालय काय आहे, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे, पण संवेदनशील सगळ्यात जास्त कुठला आहे, तर तो आहे तुमचा ईस्टर्न हिमालयाच. काय आहे? ईस्टर्न हिमालयाच. प्रश्न बघा काय होता, उत्तर पश्चिम भारत दख्खनचे पठार, आता दख्खनचे पठार तर काही संबंधच नाहीये, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटच नाहीये. पश्चिम भारत मध्ये तुम्हाला बऱ्याचशा लॉजिक लावलं की पश्चिम भारत म्हणजेच काय आहे, तर वेस्टर्न घाट आहे, तर 100% उत्तर वेस्टर्न घाट असलं पाहिजे, बरोबर. काही मुलांनी काय केलं, उत्तर पश्चिम भारत म्हणजे वायव्य भारत उत्तर दिलं, नाही का, बट प्रोबॅबली हे आणि हे उत्तर असू शकत नाही. हे आहे एक तर उत्तर पूर्व भारत म्हणजे पूर्व हिमालय, आणि दुसरं असू शकतं तुमचं पश्चिम भारत म्हणजे वेस्टर्न घाट. पण याचं उत्तर काय आहे, उत्तर पूर्व भारत म्हणजेच तुमचं पूर्व हिमालय. ठीक आहे, चला पुढे या. खालीलपैकी प्रवाहरांगांची वैशिष्ट्ये कोणती, ओरल्स वरती प्रश्न विचारलेला आहे, उत्तर द्या कमेंट बॉक्स मध्ये आन्सर दे. त्याला ओरल्स काय असतात, ओरल्स द्या उत्तर. आता कोरल्स काय आहेत ते समजून घ्या सगळ्यात पहिल्यांदा, तरच तुम्हाला इथे कळेल, अदरवाईज वरील सर्व असं याचा आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. ठीक आहे, हा आता कोरल्स काय असतात रे, बघा कोरल्स हे प्राणी आहेत. काय आहेत? कोरल्स हे प्राणी आहेत. म्हणून की सर खूप मोठे असतात का? नाही, सूक्ष्म प्राणी असतात जे कुठे आढळतात, समुद्रामध्ये आढळतात. आता ह्या सूक्ष्म प्राण्याचं चित्र काढतो. हा जो सूक्ष्म प्राणी आहे कोरल्स नावाचा, हा असा आहे. ठीक आहे, या प्राण्याच्या या शिंगांना काय म्हणतात, टेंटॅकल्स म्हणतात. हे जे बोटांसारखे बाहेर आलेत ना, त्यांना टेंटॅकल्स म्हणतात. या टेंटॅकल्स मध्ये एक विशिष्ट प्रकारची काय आहे, अल्गी आहे. अल्गी म्हणजे काय, शेवाळ. ठीक आहे, त्याचं नाव काय आहे, झुझॅनथॅली. झुझॅनथॅली हे एक्झाम्पल आहे म्युच्युअलिझमचं. आता हा बिचारा जो प्राणी आहे ज्याचं नाव आहे कोरल, आता मी तसं लिहितो बरं का, तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजावं म्हणून लिहितं, कोरल सूक्ष्म प्राणी. हा जो प्राणी आहे बिचारा, हा स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाही. हा स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाही. मग प्रश्न पुन्हा, मग सगळ्याला खाऊ कोण घालतं, नाही का, म्हणजे मेस लावली का, याचं लग्न तरी झालं असेल, नाही. तर एक काय आहे, म्युच्युअलिझमचं बेस्ट एक्झाम्पल आहे. हा प्राणी काय करतो, ही जी अल्गी आहे झुझॅनथॅली, इला संरक्षण देतो, इला राहायला जागा देतो झुझॅनथॅलीला. त्या बदल्यामध्ये ही जी झुझॅनथॅली नावाची अल्गी, अल्गी म्हणजे शेवाळ, हे शेवाळ फोटोसिंथेसिस म्हणजे काय, तर सूर्यप्रकाश याच्या मदतीने स्वतःच अन्न स्वतः तयार करते, स्वतः पण खाते आणि कोरलला पण खाऊ घालते. आलं तुमच्या लक्षात? म्हणजे काय, कोरल झुझॅनथॅलीला प्रोटेक्शन देतं, झुझॅनथॅली कोरलला काय देतं, अन्न देते. सो दोघांमधलं तुम्हाला रिलेशन कळलं. आता हे सूक्ष्म प्राणी फक्त एवढंच नाही करत, हे सूक्ष्म प्राणी अजून काय करतात, तर समुद्रामधला किंवा समुद्राच्या पाण्याचा जो कॅल्शियम कार्बोनेट आहे CaCO3, हा काय करतात, ऍब्झॉर्ब करतात. माउथ आहे, ऍब्झॉर्ब केल्यानंतर काय करतात, तर याचं खाली संचयन करत जातात.
आणि याची उंची हळू 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 वाढत जाते. सो हा हलू पण शकत नाही, हा स्वतःचा अन्न स्वतः पण तयार करू. याचं एकच काम आहे काय, कॅल्शियम कार्बनचं संचयन करणे आणि हळूहळू हळूहळू काय करणे, त्याची उंची वाढवणे. काही कालावधीनंतर काय होतात, खाली असे कॅल्शियम कार्बोनेटचे मोठमोठे खडक तयार होतात, त्याला आपण कोरल रीफ असं म्हणतो किंवा प्रवाह खडक असं म्हणतो. आलं तुमच्या लक्षामध्ये? सो प्रवाह खडक म्हणजे काय आहे, प्रवाह या सूक्ष्म प्राण्यांनी कॅल्शियम कार्बोनेटचं संचयन करून 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 जे खडक तयार करून ठेवलेत त्याला म्हणायचं काय, कोरल रॉक्स किंवा कोरल रिप्स किंवा मराठीमध्ये प्रवाह खडक. राहील तुमच्या लक्षामध्ये? बरं, आता हे जे प्रवाह आहे यांच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला होता. काय आहे प्रश्न, बघा, पृथ्वीवरील सर्वात प्राचीन सजीव समूह, 100% बरोबर आहे, म्हणजे मानवी नाही म्हणतं ना, संपूर्ण सजीव सृष्टीची सुरुवातच महासागरातून झालेली आहे. हे अति जैव इंधन उत्पादक आहे, बायोमास मोठ्या प्रमाणात प्रोड्यूस करतात, 100% बरोबर आहे. ही वनस्पती व प्राणीजन्य श्रीमंत विविधता आहे, बघा वनस्पती आणि प्राणीजन्य श्रीमंत विविधता आहे, बायोडायव्हर्सिटी प्रचंड आहे. इवन हे जे कोरल रीफ्स असतात त्यांना रेन फॉरेस्ट ऑफ ओशन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? रेन फॉरेस्ट ऑफ ओशन. पृथ्वीवरती सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी कुठे असते, इक्वेटरवरती, विषुववृत्तावरती जी वर्षावनं आहेत, इक्वेटोरियल रेन फॉरेस्ट जी आहेत, किंवा पृथ्वीवरती जिथे जिथं प्रचंड पाऊस पडतो तिथे तिथे असलेल्या रेन फॉरेस्टमध्ये, वर्षावनांमध्ये सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी बघायला मिळते. सेम थिंग ओशियनमध्ये सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी जर का तुम्हाला बघायची असेल तर ती कुठे सापडते, तुम्हाला कोरल्समध्ये सापडते. म्हणून याला काय म्हणतात, तर रेन फॉरेस्ट ऑफ ओशन असं पण म्हटलं जातं. सो बायोडायव्हर्सिटी खूप जास्त आहे. हे पाण्याखालील उष्णकटिबंधीय पारिस्थितिकी तंत्र आहे. आता बघा रे, मी तुम्हाला आता सांगितलं की झुझॅन्थेली नावाची अल्गी सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. आता याच्यावरनं एक गोष्ट सिद्ध होते की अल्गी कुठं वाढते, अल्गी तिथंच वाढते जिथं काय आहे, टेम्परेचर मध्यम स्वरूपाचं आहे, खूप कमी पण नाही, खूप जास्त पण नाही. प्लस पाणी कसं पाहिजे, एकदम उथळ पाहिजे. सो कोरल्सच्या फॉर्मेशनसाठीच्या काही काय आहे तर कंडिशन्स आहे. एक तर काय, पाणी उथळ पाहिजे, दुसरं पाणी स्वच्छ पाहिजे. जर का गढूळ पाणी असेल तर सूर्यप्रकाशात पोहोचणार नाही, अल्गी मरून जाईल. सो पाणी उथळ पाहिजे, स्वच्छ पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा काय आहे, स्थिर पाया पाहिजे. स्थिर पाया असेल तरच काय होईल, कॅल्शियम कार्बोनेटचं संचयन होऊ शकेल. त्याच्यानंतर अजून महत्वाचं काय, भरपूर सूर्यप्रकाश पण पाहिजे अन्न तयार करण्यासाठी, भरपूर सूर्यप्रकाश तिथे उपलब्ध पाहिजे. जिथं नदी समुद्राला येऊन मिळते तिथं गाळाचं प्रमाण खूप जास्त असतं, पाणी गढूळ असतं, अशा ठिकाणी कोरल्स कधीही तयार होत नाही. राहील लक्षात, सो स्टेबल पाया, त्याच्यानंतर खूप सारा सूर्यप्रकाश, पाणी एकदम ट्रान्सपरंट, आणि कसं पाहिजे, उथळ भाग पाहिजे, तिथंच फक्त कोरल्सचं फॉर्मेशन होतं. चला नेक्स्ट MCQ घ्या, हे लक्षात ठेवा, झुझॅन्थेली आणि कोरल सूक्ष्म प्राणी. अल्फा बीटा व गामा विविधता, बायोडायव्हर्सिटीचं क्लासिफिकेशन विचारलंय. आता याचं हे दिलंय, ओके, कोरल कोरल ब्लिचिंग काय, लक्ष द्या, काय असतं माहिती का तुम्हाला, कोरल्सला वेगवेगळे रंग असतात, कोरल्सला वेगवेगळे रंग असतात, निळे, पिवळे, जांभळे, हे खूप सुंदर असतात. स्कुबा डायव्हिंग जर का तुम्ही कधी केलं असेल सिंधुदुर्गला वगैरे, खाली तुम्हाला वेगवेगळ्या रंगाचे कोरल दिसतील, खूप सुंदर असतात दिसायला. ड्यू टू सम रिझन्स, काही कारणांमुळे जर का ही झुझॅन्थेली मेली, म्हणजे समजा पाण्याचं तापमान वाढलं किंवा मग महासागरामध्ये प्रदूषण वाढलं, तर सगळ्यात पहिले बिचारी झुझॅन्थेली मरते. ही जी झुझॅन्थेली आहे ही जर का मेली तर हा कोरल जो आहे तो पांढरा पडतो, कोरल पण मरतो आणि कोरल पांढरा पडतो. सो कोरल्सला वेगवेगळे रंग या झुझॅन्थेलीमुळे असतात, आणि एकदा का ही झुझॅन्थेली मेली की त्याच्यानंतर हा कोरल पांढरा पडतो, त्याला कोरल ब्लिचिंग असं म्हणतात. ब्लिच करणं म्हणजे काय, सरसकट धुऊन निघणे. सो एकदा का झुझॅन्थेली मेली की सगळे रंग गायब होतात आणि फक्त पांढरा फडक दगड उरतो, त्याला त्या प्रोसेसला आपण कोरल ब्लिचिंग असं म्हणतो. सो कोरल ब्लिचिंग म्हणजे झुझॅन्थेलीचं मरण, आणि झुझॅन्थेली नाही तर वेगवेगळे रंग नाही, या प्रवाहाच्या आयुष्यातले सगळे रंग निघून जातात, ही झुझॅन्थेली गेली, दॅट इज कोरल ब्लिचिंग. ठीक आहे, बरं. आता हा जो क्वेश्चन विचारलाय बघा, इथे अल्फा बीटा गॅमा हे क्लासिफिकेशन व्हिटेकरचं आहे,
पण इथे आयोगाने उत्तर काय दिलं होतं, फक्त सी, जैवविविधता मोजण्याचे भौगोलिक प्रमाण आहे, हे तर बरोबर आहे, पण हे शब्द कोणी सुचवलेले, व्हिटेकरने सुचवलेले होते, है ना, म्हणजे पुस्तकात पण जर का तुम्ही बघितलं, गुगलला सर्च केलं तर व्हिटेकरचं क्लासिफिकेशन आहे अल्फा बीटा आणि गॅमा क्लासिफिकेशन, पण इथं तो पर्याय त्यांनी काय दिला होता, चुकीचा दिलेला होता. सजीवांची श्रीमंती आहे का नाही, सिम्पसन विविधता आहे का नाही, लक्षात घ्या, एखाद्या स्पेसिफिक ठिकाणी असलेली जी सजीवांची संख्या आहे, ठीक आहे, हा त्याच्यावरनं बायोडायव्हर्सिटीचं क्लासिफिकेशन केलं होतं अल्फा बीटा आणि गॅमा, ठीक आहे. सो ही टर्म कशी रिलेटेड होती, बायोडायव्हर्सिटीशी रिलेटेड होती. पण तुम्ही जर काही इथे बघितलं तर त्यांनी सी आणि डी असे दोन्ही पण ऑप्शन दिलेले होते, मुलं खुश झाले आणि त्यांनी चौथा पर्याय दिला. पण आयोगाने उत्तर काय दिलं, आयोगाने फक्त सी उत्तर दिलेलं आहे, व्हिटेकरवाला पर्याय आयोगाने काय बरोबर दिलेला नाही. असो, चला पुढचं बघा, रासायनिक पर्यावरणामध्ये केमिकल एन्व्हायरमेंटमध्ये खालीलपैकी कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो. आता एकदम लॉजिक सिंपल आहे, एन्व्हायरमेंटमध्ये केमिकल प्रोसेस कुठे कुठे होतात ते फक्त तुम्हाला बघायचं होतं, रासायनिक प्रक्रिया कुठे कुठे होतात, मातीमध्ये होत आहेत, जल व मातीमध्ये होत आहेत, बघा याचं उत्तर द्या बरं. मी तुम्हाला हिंट दिली, रासायनिक प्रक्रिया कुठे कुठे होत आहेत, रासायनिक पर्यावरणात खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो, केमिकल प्रोसेस कुठकुठ्यात होत आहे, याचं उत्तर आयोगाने दिलं होतं यापैकी नाही. आता जर का तुम्ही बघितलं तर तापमानाचा आन्सर असू शकत नाही, ठीक आहे, तापमानाचा आन्सर नाही, आयोगाने उत्तर यापैकी नाही दिलंय, यापैकी कुठंच नाही, बट केमिकल एन्व्हायरमेंट जे आहे, ठीक आहे, केमिकल पर्यावरणामध्ये मृदेचा समावेश होतो का, असतर होतो, ठीक आहे, मला माहित नाही आयोगाने याचं उत्तर असं का दिलंय, ठीक आहे, पण याचं उत्तर त्यांनी यापैकी नाही दिलंय, ठीक आहे. हा वनस्पती जल सोडून द्या, पण माती काय आहे, तर केमिकल एन्व्हायरमेंटचा पार्ट आहे, पण कदाचित इथे मग ते जे कॉम्बिनेशन दिलेत त्या कॉम्बिनेशनमुळे आयोगाने यापैकी नाही असं उत्तर दिलेलं असू शकतं, ठीक आहे. हा आता मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की लॉजिक लावा, या लॉजिक लावण्यातच काय होतं, इथं मुलांचं आन्सर चुकले, बऱ्याचशा मुलांनी इथे फक्त ए आणि बी दिलंय, काहींनी लॉजिक लावलं की सर इथं फक्त माती आहे, इथं जल पण दिलेलं आहे, तर फक्त बी उत्तर काहींनी दिलं, ठीक आहे. काही क्वेश्चनचं लॉजिक शेवटपर्यंत कळत नाही, त्याच्यातला हा क्वेश्चन होत. नेक्स्ट, परिसंस्था ही निसर्गाचा स्वयंनियामक व स्वयंशाश्वत संरचनात्मक व कार्यात्मक संच आहे, जिथे जैविक व अजैविक घटक एकमेकांमध्ये गुंतलेले असतात, ज्यामध्ये खालील क्रिया घडतात. इकोसिस्टीमवरचा प्रश्न बघा, सांगा काय आन्सर आहे, सांगा काय आन्सर आहे याचा. परिसंस्था दॅट इज इकोसिस्टीम, ही काय आहे, सेल्फ रेग्युलेटिंग सिस्टीम आहे, जी स्वतः स्वतःला काय करते, कंट्रोल करते, जी सस्टेनेबल आहे व कार्यात्मक संच आहे, फंक्शनल ऍक्टिव्हिटी आहे, स्ट्रक्चरल ऍक्टिव्हिटीज आहे, जिथे जैविक व अजैविक, बायोटिक आणि अबायोटिक घटक एकमेकांमध्ये गुंतलेले असतात, ज्यामध्ये खालील क्रिया घडत असतात. मला सांगा, उत्पादकता हो आहे, प्राथमिक उत्पादक असतात, सडणे कुजणे पोषण प्रक्रिया असतात का हो, नायट्रोजन तुम्ही ऐकलं असेल, नायट्रोजन सायकल आहे, फॉस्फरस सायकल आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर ऊर्जा प्रवाह असतात का हो असतात. सो वरील पैकी सर्व हे काय आहे, याचं उत्तर आहे. नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन आहे, पृथ्वीच्या वातावरणाच्या टिंबटिंब भागात वातावरणातील एकूण हवेच्या 70% भाग असतो. आता या क्वेश्चनचं क्लासिफिकेशन तुम्ही ज्योग्राफीत पण करू शकता, याचं क्लासिफिकेशन तुम्ही एन्व्हायरमेंटमध्ये पण करू शकता, ठीक आहे. तुम्ही जसं जसं पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरती जातात, सगळ्यात पहिले तपांबर आहे, त्याच्यानंतर स्थितांबर आहे, स्थितांबराच्या थोडं वरती गेलात की मध्यांबर आहे, आणि मध्यांबराच्या वरती उष्मांबर आहे, आणि उष्मांबराचे दोन भाग पडतात, आयनांबर आणि बाह्यांबर, ठीक आहे. खालच्या भागाला आयनांबर म्हणतात, वरच्या भागाला बाह्यांबर म्हणतात, बट 70% नाही तर जवळजवळ 90% जे वायू आहेत, पाण्याची वाफ आहे, हे तुम्हाला कुठे बघायला मिळतं, तपांबरामध्ये बघायला मिळतं. तपांबरांची उंची किती असते, भूपृष्ठापासून सरासरी 13 किलोमीटर,
तिथून वरती 50 किलोमीटर पर्यंत काय असतं स्थितांबर, तिथून एकदम वरती गेला ठीक आहे, तर जवळजवळ 700 किलोमीटर पर्यंत काय आहे तर तुमचं मध्यांबर आहे, आणि त्याच्यानंतर मग पुढे काय आहे तर तुमचं बाह्यांबर आहे, उष्मांबर आहे ठीक आहे. हा लक्षात ठेवा. सो ट्रोपोस्ट्रॅटो मिझो आणि थर्मोस्फिअर, सो सगळं कुठे आहे जवळजवळ ट्रोपोस्फिअर मध्येच आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? चला सो थँक्यू सो मच. अशा पद्धतीने आपण सगळे हे केलेलेच आहेत, एमसीक्यू केलेलेच आहेत. पुन्हा एकदा दादा तुम्हाला सगळ्यांना 4 तारखेच्या पूर्वपरीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. 4 तारखेच्या परीक्षेमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त काही स्पेसिफिक टॉपिकवरती फोकस. आता बघा क्वेश्चन कुठेही जाऊ शकतात, असं नाही की नाही सर मग याच्यातनं देतील का, नाही. बट 4 तारखेच्या परीक्षेसाठी जे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आणि फोकस टॉपिक राहतील ते म्हणजे तुमचं क्लायमेट चेंज, नॅशनल पार्क, टायगर रिझर्व, रामसार साईट, बायोस्फिअर रिझर्व्स ठीक आहे. अगदी व्यवस्थित करून ठेवा. 100% याच्यातनं 2-3 प्रश्न राहतात म्हणजे राहतातच. क्लायमेट चेंज 100% करायचं आहे, अगदी व्यवस्थित करायचं आहे. CFC, HFC त्याच्यानंतर कॉप कधी झाल्यात, काय झाल्यात, UNFCCC काय आहे ठीक आहे. हां चला, IPCC काय आहे, हे सगळं तुम्हाला क्लायमेट चेंजमध्ये दिलेलं आहे ओके. हां बाकी ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ऍप्लिकेशनमध्ये इतर कोर्सेस अवेलेबल आहेत. ज्योग्राफीचे 1D रिव्हिजन सेशन्स आहेत, ज्योग्राफी आणि जिओमॉर्फॉलॉजीचे दोघांचेही 1D रिव्हिजन सेशन आहेत. ऍप्लिकेशन ओपन करा. 6-7 तासाचे 2 सेशन आहेत ज्योग्राफीचे. जर का तुमचं ज्योग्राफी रिव्हिजन करायचं राहिलं असेल तर तिथे तुम्हाला मदत होऊ शकते. हिस्ट्रीचे सेशन्स आहेत सुशील बारी सरांचे. पॉलिटीचे 1D सेशन्स आहेत. सायन्स अँड टेकचे 1D रिव्हिजन सेशन आहे. हे सगळं तुम्हाला अवेलेबल होणार आहे ॲपमध्ये. सो गो अँड डाउनलोड द ॲप, ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्याच्यामधनं ते कोर्सेस तुम्ही परचेस करू शकता ठीक आहे. चला थांबायचं आपण इथे, लवकरच आपण परीक्षा झाल्यानंतर भेटूयात. परीक्षेच्या दिवशी आपलं ॲनालिसिस पण असेल ठीक आहे.